हरे कृष्ण। राज मध्य लीला अध्याय पहिला आपण बघणार आहोत। त्यात तो शीर्षक आहे चैतन्य महाप्रभूंच्या संन्यासानंतरच्या लीला। तर आदि लीलामध्ये आपण बघितलं की चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेण्याचं कारण काय होतं, तर त्यांना असं आढळलं की सर्व या कलियुगातील व्यक्तींना व्यक्ती कोणाचा ऐकतील तर संन्यास संन्यासीचा ऐकतील, आणि मी बेसिकली हे हरिनाम संकीर्तन हे आंदोलन सुरू करण्यासाठी आलो आहे। तर त्यांच्या ब्राह्मण विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर त्यांच्याप्रति अपराध केल्यानंतर ही त्यांच्या मनात युक्ती आली की भविष्यात असं व्हायला नको, म्हणून या सर्व कलियुगातील व्यक्तींना काय करायचं आहे, फक्त चैतन्य महाप्रभू म्हणतात की फक्त मला वंदन केल्याने त्यांचं उद्धार होईल, म्हणून काय करतात प्रचारासाठी फक्त संन्यास धारण करतात। संन्यास धारण केल्यानंतर संन्यासी याची जीवनशैली काय, तो सतत फिरत राहणे, भ्रमण करत राहणे तीर्थक्षेत्रात। तर सर्वप्रथम चैतन्य महाप्रभू विचार करतात की वृंदावन या ठिकाणी राहणे, तर वृंदावनला जायचा त्यांचा प्रयत्न सुरू होतो। त्याआधी कविराज गोस्वामी हे प्रत्येक अध्यायाच्या पूर्वी एक श्लोक स्वतः कंपोज करतात नेहमी। तर कविराज गोस्वामी यांनी चैतन्य चरितामृत याची याचं हे कसं काय लिहिलेलं आहे, तर स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्या डायरीतून ते रोज संध्याकाळी दुपारी राधाकुंड येथे आपल्या रघुनाथ दास गोस्वामी काय करत असत, स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्या डायरीतून चैतन्य लीला सांगत असत, आणि तेथे कविराज गोस्वामी हजर होते। तर त्यांनी सर्व चैतन्य महाप्रभूंच्या संन्यासानंतरच्या लीला म्हणजे जगन्नाथपुरीच्या लीला सर्व काय घेतल्या, आत्मसात केल्या, आणि नंतर सर्व भक्तांच्या विनंतीनुसार त्यांनी ते लिखित म्हणजे चैतन्य चरितावर लिहिलं। बेसिकली चैतन्य महाप्रभूंच्या लीला या वृंदावनदास ठाकूर यांनी चैतन्य मंगलमध्ये लिहिलेले आहे, पण त्यात जास्तीत जास्त संन्यासानंतरचा लीला नाही आहे म्हणून हे लिहिण्यासाठी विनंती करतात। तर चैतन्य चरितामृतमध्ये आधी लीलात किती अध्याय बघितले आपण, 17 अध्याय, नंतर आता मध्य लीलेमध्ये 25 अध्याय आहेत, आणि अंत्यलीलेमध्ये 20 अध्याय, टोटल किती झाले 45 आणि 17 62। तर प्रत्येक अध्यायात पहिला श्लोक हा त्यांनी काय केलेला, कविराज गोस्वामी स्वतः कंपोज केला आहे चैतन्य महाप्रभूंची महिमा करताना। बाकी सगळं लीला कुठून ऐकलेला सगळं ऐकून त्यांनी फक्त त्याचं वर्णन केलेलं आहे। त्यात वायर थोडी लूज आहे वाटते, तर एका भक्ताने काय केलेलं आहे, या सर्व 62 अध्यायाचे पहिला श्लोक जो आहे एका नोट्समध्ये कॉपी पेस्ट करून ठेवला। त्यात कशाप्रकारे चैतन्य महाप्रभू किती पत म्हणजे दयाळू आहेत, पतित पावन आहेत ते आपल्याला आठवेल। यस्य प्रसादात अज्ञोपी सद्य सर्व ज्ञतां व्रजेत स श्री चैतन्य देवो मे भगवान संप्रसीदतो। जर तर काय लिहिलं आहे ते अज्ञोपी जर कोणी बंद पण असेल, त्याला कुठलंही ज्ञान नसेल, पण तो चैतन्य महाप्रभूंची त्याला जर कृपा मिळाली तर काय होईल,
इमिजिएटली म्हणजे त्वरित त्याला सर्व ज्ञान प्राप्त होईल. म्हणून मी अशा कृपाळू भगवंत चैतन्य महाप्रभूंना वंदन करतो. सद्य सर्व ज्ञातम रजेत, जर फक्त चैतन्य महाप्रभूंची कृपा त्याला मिळाली तर सर्व त्याला ज्ञान होईल, ज्ञात होईल. तर 1 ते 14 या जे आहेत त्यात मंगलाचरण आहे. तर प्रत्येक आता ही दुसरी मध्य लीला चालू होते म्हणून परत रविराज गोस्वामी काय करतात तर मंगलाचरण गातात सर्व सर्व गुरूंना वंदन करतात. त्यानंतर कविराज गोस्वामी 1 ते 7 मंगलाचरण, नंतर 8 ते 14 मध्ये चैतन्य भागवत यावर जास्त स्तुती करतात की बेसिकली मला माझ्यावर काही माझा काही गुण नाही आहे, मी फक्त काय करतोय. तर वृंदावनदास ठाकूर यांनी जे रसपान केलेलं आहे त्यांचं उच्चिष्ट मी फक्त चरवण करत आहे. काय म्हणतात ते, चैतन्य लीला रव्यास दास वृंदावन तार आज्ञाय करो तार उच्चिष्ट चरवण चरवण. तर वृंदावन दास ठाकूर हे ऍक्च्युली ऑथराइज्ड कंपायलर आहे कोण कशाचे, चैतन्य लीला, चैतन्य लीलेचे. आणि त्यांनी जे काय आपल्या काव्यामध्ये लिहिलेलं आहे त्याचं उच्चिष्ट मी फक्त चरण करतो आहे. भक्ती करे शिरे धरी ताहार चरण शेष लीलार सूत्रगण करी हे वर्णन. म्हणून त्यांचे चरण मी आपल्या डोक्यावर ठेवतो, शिरावर ठेवतो. आणि काय करतो, त्यांनी ज्या लीलांचं वर्णन केलेलं नाही आहे त्या लीलांचं मी वर्णन करायचा प्रयत्न करतो आहे. तर वैष्णवाजी काय, एक वैष्णवाचा काय गुण आहे, तो कधीच कुठल्याही प्रोजेक्टचा श्रेय तो स्वतः घेत नाही, नेहमी श्रेय काय करणार तो गुरु, कारण गुरूंच्या कृपेनेच आपण काहीतरी करण्याला लायक होतो. या भौतिक जगात पण काही निस्वार्थ व्यक्ती असतात ते पण कधी श्रेय घेत नाही. तसं तर बरेचदा एक आपल्या APJ अब्दुल कलाम हे एक आपले प्रेसिडेंट होते, ते पहिले ते एक आपल्या स्पीचमध्ये सांगतात की त्यांचे जे बॉस होते यांनी बरेच काहीतरी प्रयत्न केले होते की आकाशात विविध प्रकारचे यान पाठवण्याचे, तर त्यात एक यान असफल ठरला. तर असफल ठरला तर सगळे प्रेस रिपोर्टर यायला लागले, आले तर एवढं नुकसान झालं वगैरे. तर तेव्हा त्यांचं बॉसने काय सांगितलं, पूर्ण टीमला मागे टिकलं आणि मी जबाबदार आहे, आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की अशा प्रकारे हे झालं असेल पण त्याला मी जबाबदार आहे. पण दुसऱ्या वेळेस परत त्या सगळ्या त्रुटी पूर्ण करून त्यांनी काय केलं, ते यान सक्सेसफुली नंतर पाठवलं. तर तेव्हा काय केलं या बॉसने, या टीम लीडर आपल्या APJ अब्दुल कलाम यांना समोर केलं, यश तेव्हा मिळालं. तर तेव्हा ते म्हणतात की असा पाहिजे लीडर मी, तो सर्व रिस्पॉन्सिबिलिटी चुकीच्या सगळ्या चूक जी झाली ती स्वतःवर घेईल आणि यश जे आहे ते त्याला कारणीभूत हे धर. तर बेसिकली हे गुण आपण ॲक्च्युली कुठे बघायला पाहिजे, कुठे घ्यायला पाहिजे आपल्या जीवनात, की सर्वांना समोर ढकलायचं म्हणजे कशासाठी, श्रेय घेण्यासाठी, आणि आपण फक्त सेवेसाठी समोर असावं. तर कृष्ण भक्त बेसिकली कृपा कोणामध्ये, कृपा की जो तथाकथित प्रतिष्ठेच्या मागे नसतो, की दीनता ती आवश्यक आहे, किंवा तो कुठल्या प्रकारे स्पर्धा करत नाही, किंवा वर्चस्व ठरवण्या म्हणजे मी सगळ्यात श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा कधी प्रयत्न करणार नाही, तो वैष्णव आहे. आणि दुसरं म्हणजे कुठल्याही
कुठल्याही प्रकारे द्वेष न दाखवता कुठलाही आदेश असेल तो सुपेरियरचा तो तो पालन करेल. बरेचदा असं होतं की मला जे हवं आहे ते मला बॉसने सांगितलं तर मी मी त्याचं ऐकलं नाही तर मी ते ऐकणार नाही. रातानाथ स्वामी महाराज एक कथा सांगतात की ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये एक एक सेंट होते, ते ज्युनियर होते आणि त्यांच्या वरिष्ठ भरपूर असा मोठा ग्रुप होता. तर त्यांच्या मॉनेस्ट्रीमध्ये ते राहायचे तर ते खूप फेमस होते, कॅरिस्मॅटिक म्हणतात ना. तर त्यांच्या लेक्चरला हजारो लोक यायचे. त्यांना एक असा कुठलं तरी असा एक झोन दिला होता तर त्यात त्यांनी एक खूप मोठा चर्च बांधला आणि त्यात दर रविवारी काहीतरी खूप लोक यायचे की इतर चर्चमध्ये त्याची कुठे तुलना पण नव्हती. तर तो तयार झाला आणि सगळं प्रोजेक्ट तयार झाला, त्याला काहीतरी एक 20-25 वर्ष लागले आणि मोठा कॉन्ग्रेगेशन तयार झालं. आणि त्यांच्या बॉसने म्हणजे त्यांचे जे वरिष्ठ गुरु त्यांनी काय सांगितलं की आता ज्या दिवशी त्याचं इनॉग्रेशन वगैरे झालं त्याच दिवशी त्यांना दुसरा प्रोजेक्ट दिला की जेथे कुणीच येत नाही आता त्या चर्चला तर त्या तिथे जाऊन तुम्ही आता परत प्रोजेक्ट चालू करा. तर त्यांनी ते केलं. साधे 20-25 वर्ष त्यांनी एवढं मेहनत करून त्यांनी एवढं एस्टॅब्लिश केलं आणि लगेच एका क्षणात ते काय करतात दुसरीकडे जाण्याचा प्रचार करा, इथे आता दुसरे करतील. तर ऑथॉरिटी तर ऐकणे कुठल्याही प्रकारात वैष्णव हे गुण खूप आवश्यक आहे. तर ॲक्च्युली चैतन्य मंगल म्हणजे चैतन्य भागवत जे आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये चैतन्य चरितामृत खूप फेमस झालेलं आहे की नाही. चैतन्य चरितामृत कारण कम्प्लीट आहे, चैतन्य महाप्रभूंच्या पूर्ण लीला आहेत त्यात बालपणापासून संन्यासापर्यंत बेसिकली. त्यामुळे जास्त क्रेडिट घेण्याची म्हणजे एक मनात येईल की नाही कविराज गोस्वामी, पण कविराज गोस्वामी दाखवते कशाप्रकारे आपण फक्त गुरूंच्या आशीर्वादावर आणि कृपेवर हे सगळं कार्य करू शकतो. बरेचदा काही बरेचदा गर्व आपल्याला असं दाखवेल की मी सगळं करतो आहे, पण कालांतराने ते सर्व उघडकीस येईल. जसं अर्जुनाला थोडा गर्व झाला होता बेसिकली, गर्व इन द सेन्स गर्व नाही पण त्याला हे दाखवण्यासाठी की ते फर्स्ट कॅन्टोमध्ये पहिल्या स्कंदात भागवतांमध्ये हा प्रसंग येतो की महाभारत युद्ध झाल्यानंतर कृष्ण स्वधामी परत गेल्यानंतर द्वारकेत श्रीकृष्णांच्या ज्या सर्व पत्नी आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांना हस्तिनापुरामध्ये आणण्यासाठी अर्जुन जातात. बेसिकली अर्जुन द्वारकेस फक्त भेटण्यास जातात तेव्हा त्यांना माहीत पडतं की भगवंत स्वधामी परत गेले आणि अशी परिस्थिती आली. तर तेव्हा ते बघतात की काही फक्त जे हे आहेत गाय चारणारे जे फक्त लोक आहेत त्यांच्याकडे फक्त लाठ्या असतात ते त्यांचं अपहरण करतात म्हणजे कोणीच नाही आहे तिकडे. अर्जुन त्यांच्याशी युद्ध करताना काय होतो युद्ध करताना ते तो हारतो त्यांच्याशी. तर तेव्हा त्याला माहीत पडतं की ॲक्च्युली काय फरक काय पडला, माझ्याकडे सेम रथ आहे, तो रथ आहे तेच घोडे आहेत तोच गांडीव धनुष्य आहे तेच माझं ज्ञान आहे, म्हणजे सर्व मंत्राने मी बाण मारू शकतो. पण फक्त काय झालं की फक्त कृष्ण नाही आहे त्यामुळे काय झालेलं आहे की मला माझ्यात काहीच नव्हतं फक्त कृष्ण होते म्हणून मी हे युद्ध जिंकू शकतो. तर बेसिकली आपलाच कुठलाही गुण असेल कितीही चांगले बुद्धिमत्ता असेल किंवा कार्यशीलता असेल पण ती ॲक्च्युली कोणी दिलेली आहे ती भगवंताने दिली आहे म्हणून आपण ते काय करू शकतो. आपण कठपुतली आहेत ॲक्च्युली. तर जो कठपुतलीवाला जो असेल त्यांनी जो चालवणार आहे त्याचं सांगण्याप्रमाणे नसला तर त्याला काही त्रास होत नाही. पण त्याने समजा गडबुजलीवाल्याने विचारलं की त्या इकडे हो आणि आपण त्याने इकडे ओढलं तर काय होईल त्याचा हात वगैरे दुखेल बेसिकली, समजलं की नाही. तर तो फक्त पूर्ण त्याचा शरणागत झाला तर तो व्यवस्थित नाचेल आणि शो चांगला होईल. पण त्याने समजा दुसरीकडे प्रयत्न केला तर काय होईल त्याला इजा होईल. तर हे झाली
फर्स्ट वैष्णव ते वैष्णवाला लगेच समजेल की बेसिकली अर्जुन लगेच सांगतात की ॲक्च्युली सोहम रथम हे सगळे सगळे सामग्री सांगतात म्हणतात की फक्त कृष्ण नाही आहेत. आणि असुर तर वेगळे होईल, असुर असुरांची वृत्ती त्याच्यापेक्षा वेगळी, ते कृष्णाला धरतच नाही. जसं भगवद्गीतेत दुर्योधन हा आपल्या पक्षातील व्यक्तीचा व्यक्तीबद्दल सांगतो आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल पण सांगतो, दुसऱ्या पक्षातील योद्ध्यांबद्दल पण सांगतो, तो सगळ्यांबद्दल तो सांगतो की त्यांच्याकडे काय दृष्टद्युम्न द्रुपद वगैरे सगळे सगळे आहे, पांडव आहेत, पण कृष्ण कृष्णाला तो गणतच नाही. कारण अरे कृष्ण तर युद्ध गणतच नाही आहे, त्यामुळे त्यांचा काहीच अर्थ नाही आहे, म्हणजे ते असल्या नसल्यासारखेच आहे. पण ॲक्च्युली कोण करता कोण आहे कृष्ण, तर कृष्णाची असुर वृत्ती अशी आहे. तर वैष्णव काय समजतो की बेसिकली सर्व काही आपल्या ज्या गुणवत्ता आहेत त्या कृष्णाकडे दिलेल्या आहेत, त्या फक्त कशासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, ते भोगता रामायण आपण फक्त सहयोग करणार आहोत. आणि म्हणून सध्या त्याचं रिप्रेझेंट म्हणजे त्यांचे अधिकृत हे कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, तर म्हणजे गुरु परंपरा, तर त्यांचं ऐकणे म्हणजे यस्य प्रसादात भगवत प्रसाद. म्हणून आपण सध्या म्हणतो जनरली की हा याला माझा जो सुपिरियर आहे तो माझ्याशी बहुतेक काहीतरी नापसंत म्हणजे द्वेष करत असेल म्हणून मला या इकडे पाठवत आहे. अशा बऱ्याचशा काय संकल्पना आहेत, कारण आपल्याला सगळ्यांपेक्षा वरचढपणा दाखवायचा असतो की मी श्रेष्ठ आहे, म्हणून मला सर्व प्रकारच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे आणि माझ्या इंद्रियांना त्रास झाला नाही पाहिजे प्रत्येक गोष्ट. तर ही जी भौतिक संकल्पना पण आपण या भक्तीमध्ये आणली तर तथाकथित आपल्याला त्रास होतो आणि मग अपराधाला काय होईल, प्रेरणा मिळेल. म्हणून कविराज गोस्वामी काय सांगतात की हे आपल्या शास्त्रा थ्रू की कशाप्रकारे तुम्हाला सुखी, इवन भौतिक जगातही सुखी राहायचं असेल तर काय करायचं, फक्त सबमिसिव्ह नम्रतेने, सबमिसिव्ह टू ऑथॉरिटी, आणि कुठल्या प्रकारे वर्चस्व दाखवायचं नाही, सगळ्यांना समोर करायचा श्रेयासाठी. तर ॲक्च्युअल जे श्रेय आहे ते तुम्हाला मिळेल, पण समजा तुम्ही श्रेय घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही जरी प्रयत्न बरेचसे खडतर प्रयत्न केले असतील त्याचा काही अर्थ होणार नाही. अष्टदश वर्ष केवल नीलाचले स्थिती आपण आचरी जीवे शिखाईला भक्ती. ते आपण जन्मजात काय जन्मता जायचे शूद्र, आपल्याला काहीही माहीत नसतं पण आपण सर्व गोष्टी शिकतो हे की नाही, तर तशीच भक्ती पण शिकायला आपल्याला कोणीतरी शिकवली पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय केलंय, 18 वर्ष जगन्नाथपुरीमध्ये राहून आपणही आचरी जीवे शिकायला भक्ती, स्वतःच्या आचरणातून भक्ती कशी करावी ते शिकवलं. जर आपला शिक्षक समजा सिगरेट पित असेल तर तो त्यांनी किती सांगितलं की सिगरेट पिऊ नका, तर त्या याला अर्थ होणार नाही, ते विद्यार्थी कधी ऐकणार नाही त्यात हे की नाही. तर म्हणून स्वतः शिक्षकांनी कशाप्रकारे भक्ती केली, चैतन्य महाप्रभू कसे उत्तम भक्त आहेत, तर त्यानुसार आपण त्यांचं आचरण करू. तर चैतन्य महाप्रभूंचे जे पार्षद आहे, तर चैतन्य महाप्रभू स्वतः शिकवतात आहे आणि विविध त्यांच्या भक्तांना काय काय प्रकारे त्यांच्या स्वभावानुसार एक एक टास्क देतात. कारण मोठा प्रोजेक्ट आहे हा सनात म्हणजे कलियुगामध्ये हा हरिनाम संकीर्तन प्रचार करणे, त्यात नित्यानंद प्रभूंना ते टास्क काय देतात, तर सर्व जण काय म्हणतात आम्ही तुमच्यासोबत येतो, तुम्ही जगन्नाथपुरी झाला नित्यानंद प्रभू म्हणतात मी पण येतो. नित्यानंद प्रभूंना म्हणतात नाही, नित्यानंद प्रभूंना टास्क काय देतात, तुम्ही बंगालमध्येच फक्त प्रचार करायचा, बंगालमध्ये मासेस मासेस म्हणजे प्रत्येक घरी जा आणि सगळ्यांना हरे कृष्ण महामंत्र म्हणण्याची विनंती करा. सहजयी नित्यानंद कृष्ण प्रेमोदान, प्रभू आज्ञा ऐकायला या तहा प्रेमदान. प्रभू आज्ञा
नित्यानंद प्रभू आता ॲक्च्युली मोठे आहेत वयाने, पण चैतन्य महाप्रभूंचं काय करतात ते आगे ऐकतात. कधी कधी ते ऐकत नाही पुढे हे येले, तर इथे त्यांना खूप इच्छा आहे की चैतन्य महाप्रभूंसोबत मी म्हणजे सदैव राहावं. पण तरी हा विरह भावात त्यांनी बंगालमध्ये प्रचार केला आणि सगळीकडे हरिनाम प्रत्येक घरी जाऊन त्यांनी विनंती केली. म्हणून प्रचार हा आपल्या उत्साहाने किंवा इन्स्पिरेशनने नाही करायचा, काय करायचा की उपदेश आदेश काय आहे तो करावा. जसं आपण बघितलं त्या ख्रिश्चन क्रिस्त की आदेशाला इकडे करायचा प्रचार म्हणून तिकडे करायचा. दॅट इज बेटर दॅन मला इथे, मला वाटतं इथे करू. चैतन्य सेवा चैतन्य गाओ लाओ चैतन्य नाम, चैतन्य ये भक्ति करे सही मोर प्राण. चैतन्य महाप्रभू ने नित्यानंद प्रभू ने सर्व सगळीकडे काय विनंती केली सगळ्यांना की चैतन्य महाप्रभू यांचं नाव घ्या आणि त्यांना सर्वस्व अर्पण करा आणि हरिनाम घ्या आणि चैतन्य महाप्रभू यांच्या उपदेशांचं वर पालन करा. तर प्रचार काय असावा, भगवंतांबद्दल प्रचार करावा. आपली ग्लोरी नाही घ्यायची की ॲक्च्युली मी सतत प्रचार करता करता की अरे मी पण खूप महान होतो, म्हणजे मी कॉलेजमध्ये काय काय केलं. तर डायव्हर्सिफिकेशन नाही पाहिजे, म्हणजे प्रचार फक्त कृष्णाबद्दलच करावा. तर नित्यानंद प्रभूंनी कधी पण स्वतःबद्दल प्रचार केला नाही. तर हे प्रभुपाद तात्पर्य लिहितात की प्रचार कार्य म्हणजे फक्त कृष्ण प्रचार करायचा, बाकी इतरत्र नाही. तसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे आपला शिष्यांना हे द्यायचे, आर्टिकल लिहायला द्यायचे आणि ते शिष्य पत्रिकेत द्यायचे, वर्तमानपत्र आर्टिकल द्यायचे. तर एका आर्टिकलमध्ये ते बघायचे की कुठल्या आर्टिकलमध्ये जास्त कृष्ण आलेला आहे, तो ते चांगला आहे कारण का कृष्ण प्रचार जास्त झाला आहे की लोकांनी काही जास्त वेळेस कृष्ण वाचलेला. तर बेसिकली बरेचदा प्रचाराच्या माध्यमाने काही लोक जसं सायंटिफिक प्रिचिंग या नावाने खूप सायंटिफिक जर्नल वाचतील, पण तो ॲक्च्युली एवढं काही वाचायची गरज नाही. समजतं की नाही, मेन काय करायचा तो त्यांना कसं तरी कृष्ण भक्तीमध्ये आणायचं. तर त्यासाठी तुम्ही मार्ग हे नका करू, तुमचा वयव्या नका करू. तर फक्त काय करायचं तुम्हाला त्यांची थोडा बेस घेऊन तो जॉईन करायचा बस. पण काही लोक खूप डिटेलमध्ये जातात, जसं किंवा हे पण आपले इंटरफेथ प्रिचिंग. इंटरफेथ प्रिचिंग म्हणजे बेसिक सगळ्या रिलिजन्सबद्दल माहिती, तो सगळ्या रिलिजन्सचे डीप नॉलेज वगैरे करून काय काही एवढं काही करायची गरज नाही. प्रचार काय झाला स्ट्रेट, म्हणजे स्ट्रेट म्हणजे जसं तो समजेल. चैतन्य महाप्रभूने काय म्हणतात की देश काल पात्र बघून प्रचार करणे, पण स्ट्रेट म्हणजे स्वतः मार्ग भ्रष्ट व्हायची गरज नाही. तर चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, नित्यानंद प्रभूंनी मास प्रिचिंग केलं. मास प्रिचिंग म्हणजे ज्यारे देखो ज्यारे तारे कहो कृष्ण उपदेश. आणि बाकी जे रूप सनातन गोस्वामी जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, काही क्लासेस म्हणजे जे वरिष्ठ विद्वान व्यक्ती आहेत पण ते फॉलन आहे, म्हणजे काही पालन करत नाही आहे, पण बुद्धिमत्तेने पंडित आहेत. त्यांच्यामध्ये त्यांनी प्रचार केला. आई मत लोके चैतन्य भक्ती लो लायला, दीनहीन निंदक सबारे निस्तारीला. मासेस म्हणजे सगळे त्या दीनहीन निंदक सगळ्यांना नित्यानंद प्रभूंनी प्रचार, सगळ्यांना चैतन्य महाप्रभूंबद्दल प्रचार केला. रूप सनातन गोस्वामींनी काय केलं आणि जीव गोस्वामींनी नाना शास्त्र आणि कैला भक्तिग्रंथ सार, मूढ अधम जने रे ते हो करीला निस्तार. तर यांना काय आदेश दिला, त्यांना म्हटलं तुम्ही वृंदावनात राहा आणि काय करा, नाना शास्त्र याचा स्टडी करून भक्ती ग्रंथ लिहा की भक्तीमध्ये
साधक हा कसा प्रगती करू शकेल याबद्दल ग्रंथ लिहिले. तर यांना वेगळं कारण हे दिलेलं आणि सर्व जे लुप्त झालेले तीर्थक्षेत्र त्यांना प्रस्थापूर्ण प्रस्थापित करा. तर कारण रूप सनातन गोस्वामी हे नवाब हुसेनच्या यांच्या कार्यकिर्दीत असल्या कारणाने त्यांना मोठ्या मोठ्या सगळ्या मोठ्या व्यक्तींशी भेटण्याची काय होतं त्यांना सवय होती. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी त्यांना तो आदेश दिला की बेसिकली क्लासेसना प्रिचिंग करा. प्रभु आज्ञा ऐकेला सब शास्त्रेर विचार व्रजेर निगूढ भक्ती करीला प्रचार. तर त्यांनी पण तेच केलं की वृंदावन सोडलं नाही. त्या काळात वृंदावन म्हणजे असं नव्हतं की आता सगळं सगळ्या सोयी आहेत गाडी वगैरे झाल्याला. तर वन होतं वृंदावन, वन म्हणजे जंगल. तिथे काहीच नव्हतं, मंदिरं पण नव्हती, काहीच नव्हती. तर सगळे लुप्त झालेले हे जे आहेत तीर्थक्षेत्र पुनर्प्रस्थापित करा आणि राहायला कुटीर काही नाही. तर हे राजवाड्यात राहणारे लोक आता हे काय एका झाडाखाली रोज राहतात, आज्ञा दिलेली तिकडे. तरी प्रभू आज्ञा कैला सब शास्त्र विचार आणि सगळं शास्त्रांचा विचार ते तर दर संध्याकाळी ते एकत्र भेटत असतं आणि त्याच्यावर चर्चा करत असत. अशा प्रकारे व्रजेर निगूढ भक्ती ही व्रजभक्ती काय त्याचा प्रचार त्यांनी केला. त्यात तात्पर्यात प्रभुपाद लिहितात आहे की भक्ती करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, गुरु साधू शास्त्र या तिघांनी फॉलो करणे आवश्यक आहे. पण कालांतराने जशी चैतन्य महाप्रभूंचे म्हणजे हे साहेब गोस्वामींनी पण प्रचार केल्यानंतर कालेन नष्टपर्यंत बा सकालीन महता योगो नष्टपर्यंत बा म्हणजे व्यवस्थित गुरुपरंपरा चालू नसेल तर मग काय होतात तो बेसिक त्याचा मर्म चालला जातो. म्हणून काय झालेलं आहे की प्राकृत सहजिया हे पंथ चालू झाले, 13 अपसंप्रदाय चालू झाले. त्यांनी प्रत्येक संप्रदायांनी आपापला नवीन मंत्र केला आणि सगळे नाव काय देत होते, चैतन्य महाप्रभूंचे आम्ही शिष्य आहोत. संप्रदाय चैतन्य महाप्रभूंचा पण नाव काय, मंत्र काय असेल तर हरे कृष्ण राधेश्याम राधेश्याम हरे बोल गौरनीताय जे काय असेल त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं नाव. पण कुठलंच फॉलो नाही करणार, ते काय झालं स्वतंत्र विचार करणं स्वतंत्रता. तर चैतन्य महाप्रभूंचा आदेश नाही पालन केला आणि हे करताना शिक्षा पण नाही पालन केलं, अनुचित व्यवहार. तर सहजिया म्हणजे काय की कृष्णलीला ते रासलीला वगैरे हे असं त्याचं हे करणे. तर अनुचित व्यवहार, स्वतंत्र बुद्धी आणि नुसतं अनुकरण करणे की आम्ही खूप प्रगत भक्त आहेत गोपी आहोत. तर कृष्ण म्हणजे जसं रासलीलेतून लुप्त होतात चालल्या जातात गोपी जसं रडतात तसे रडणे हे अनुकरण झालं. पण आतून कुठल्याच प्रकारे त्यांचा फरक नाही. तर गांजा पिणे ते झाल्यानंतर ते याच्यात दोन्ही काय विरुद्ध हा जो विरोधाभास आहे की विषय इंद्रिय जे सुख आहे ते सोडलेलं नाही आणि उत्कृष्ट गोपी यांचं अनुकरण करणे. तर हे सहजीवांचं काय झालेलं आहे, सहजांनी ही या पूर्ण वैष्णव पंथाला काय केलं भ्रष्ट केलं. आणि चैतन्य महाप्रभूंचे जे आदेश होते की त्यांना उद्धटपणे त्यांना ते त्याचं पालन केलं. म्हणून सिरियस भक्त म्हणजे आपण भक्तीत सगळं प्रगती करायची असेल तर आपल्याला काय करायचं पाहिजे, जशी आपण शालेय शिक्षणामध्ये कसा अभ्यास करतो तसा पृथककरणात्मक अभ्यास करावा लागेल. डिटेलमध्ये प्रत्येक शास्त्राचा स्टडी करणे, म्हणून आपण कोर्सेस काढलेलं भक्तिशास्त्री भक्तिवैभव का बरं, की डिटेलमध्ये सर्व भक्तीचा अभ्यास करणे.
अभ्यास माहीत नसेल तर काय होईल, स्वतंत्रपणे लोक विचार करतील की ही भक्ती असेल असू शकते, ती भक्ती असू शकते. मला वाटतं हा मंत्र पण पॉवरफुल आहे, कारण मी सकाळी उठल्यानंतर मला हा लगेच क्लिक झाला की हा मंत्र पॉवरफुल असेल. असे बरेचसे हे चेस्ट म्हणजे नुसतं बोलत नाही आपण, हे असे चालू असे झालेले आहे पंथ, म्हणजे लेटेस्ट पण काही अजून एक पंथ चालू झाला काही 15-20 वर्षापूर्वी त्यांनी आपला नवीनच पंथ चालू केला. भक्तीत इस्कॉनमध्ये असताना की आपल्याला असं वाटतं की हा चांगला मंत्र आहे. ते सर्व प्रकारचे हे जे मायाचे जे जा जे मोहित करणारे जे अस्त्र आहेत ते कोणावरही कार्य करू शकतात जर आपण कनेक्टेड नसू, जर आदेशाचं पालन करणार नसू, स्वतंत्र विचार करणारे असतील. तसं जे हरिण असताना हरिण हे कळपात राहतात, त्यामुळे सिंह त्यांना पकडू शकत नाही, कारण ते एकत्र पळत असतात. पण एक त्यांचा एकच उद्देश काय असतो, एकाला तरी दुसरीकडे नेणे. तो फक्त त्या कळपाच्या बाहेर झाला की तो आपोआप काही काळानंतर तो पकडला, कारण त्याला कुठे पळणं माहीत नाही. एकत्र त्यांना माहीत आहे कुठे पळणं. सिमिलरली माया पण तसंच करेल की काही वर्षानंतर तुम्ही म्हणाल की अरे माझं मत इथे मांडलं जात नाही आहे किंवा काही कुठल्याही कारणाने, तर स्वतंत्र विचार. प्रभुपाद तात्पर्य अजून लिहितात की माझा सहजी आणि मायावादी याबद्दल लिहितात. तर मायावादी आणि सहजी आहे त्यात कोण चांगलं आहे, दोन्ही वैष्णव नाही आहे. मायावादी आणि सहजी आहे यांच्यात का तुमचं काय मत आहे? सहजिया, सहजिया म्हणजे कोण? जो सहज घेतो, भक्ती सहज घेणे. आणि मायावादी म्हणजे काय? हे जे कृष्णालाच कृष्णाचं अस्तित्वच मानत नाही. प्रश्न आहे तुम्हाला, दोघांपैकी कोण बरं आहे? सहजी आहे. अभ्यास करून आले वाटत पण का सहजी आहे बरं? कधीतरी भक्ती करेल, कधीतरी भक्ती करेल, शुद्ध भक्ताच्या संपर्कामध्ये आला तर तो होऊ शकतो. मायावादी पण शुद्ध भक्ताच्या संपर्क झाला तर होऊ शकतो, पण तो भक्तांमध्ये आला तर असे किती हे आहे. कोण कोण आहे जे मायावादी होते आणि भक्ताच्या संपर्कात येऊन भक्त झाले असे आहे? उदाहरण आहे प्रकाशानंद सरस्वती. नंतर भागवत संबंध कोण आहे? सुखदेव गोस्वामी. म्हणजे मायावादी नव्हते पण निराकारवादी तरी होते, ब्रह्मवादी होते, चतुष कुमार आहे की नाही. तर तसे सहजिया पण होऊ शकतात. तर मेन कारण काय? सहजिया का बरे आहे मायावादीपेक्षा? कोणी दिलं उत्तर दिलं तुम्ही? हां, तुम्ही उत्तर दिलं होतं ना. कारण काय? कृष्णाचं अस्तित्व ते एक मानतात की कृष्ण हे भगवान आहेत, म्हणजे ते प्रॉपरली फॉलो नाही करत. पण मायावादी तर ते अस्तित्व नाकारतात, त्यामुळे ते सगळ्यात बेकार, म्हणजे सगळ्यात अंधकारात, म्हणजे जो तमिश्र जो हे आहे आपलं नरक आहे त्याच्यात तो प्रवेश करतात. कोण? मायावादी. कारण ते कृष्णाचं अस्तित्वच मानत नाही. त्यामुळे सहजी आणि मायावादींमध्ये भक्ती सिद्धांत सर म्हणतात की ठीक आहे सहजी ओके, पण त्याचा अर्थ नाही की सहजांमध्ये आपण हे करतोय. पण सहजन या कंपॅरिझनमध्ये ते ठीक आहे, कारण पूर्णपणे ते कृष्णाला मानतात. तर चैतन्य महाप्रभू वृंदावनला जायचा विचार करतात आणि ते निघतात. तर नित्यानंद प्रभू म्हणतात की मी पण तुमच्यासोबत आहे. नित्यानंद प्रभू ते 3 दिवस हरे कृष्ण महामंत्र म्हणत गंगेच्या काठातून प्रवास करत राहतात. करत करत चैतन्य महाप्रभू आता संन्यास घेतला, त्यामुळे पूर्णपणे भौतिक जगापासून म्हणजे कट झालेले आहेत आणि महामंत्रामध्ये मंत्रमुग्ध झाले. तर नित्यानंद प्रभू आता याचा फायदा घेतात, म्हणतात की अरे यांना कुठे वृंदावनात घेऊन जातात, परत त्यांना नवदीपमध्ये न्यावं. म्हणून ते काय करतात की समोर जाऊन काही
मुलांना सांगतात की जर हे विचारतील की अरे कुठला काय कुठली जागा आहे तर त्यांना म्हणा ही यमुना आहे सांगा. तर ते सगळे चैतन्य महाप्रभू विचारतात त्यांना म्हणतात अरे ही यमुना आहे. त्यामुळे चैतन्य महाप्रभू खूप खुश होतात की आपण आलो वृंदावनात. तर वृंदावनात म्हणजे गंगेत स्नान घेत असतात तेवढ्यात ते बघतात की बोट घेऊन अद्वैताचार्य येत असतात. तर चैतन्य महाप्रभू खुश होतात की अरे अद्वैत तुम्ही पण आले वृंदावनात चांगलं आहे. पण अद्वैत म्हणतात वृंदावन नाही हे गंगा आहे आणि हे आपलं शांतीपुर आहे. चला मी तुमच्यासाठी लंच केलेला आहे. तर चैतन्य महाप्रभूंना राग येतो. ते म्हणतात की परत मला नित्यानंदी काय केलेलं आहे नित्यानंद प्रभूंनी फसवलेलं ते घेऊन जातात. आणि नंतर तर तो पास्ता आपण बघितला आपलं तो पुढे येईल की कशा प्रकारे. आता चैतन्य महाप्रभू घरी जातात तर काय होतात सगळी वार्ता सची देवीला जाते की सच आपलं चैतन्य महाप्रभू अद्वैताचार्यांच्या ठिकाणी. तर सगळे भक्त परत येतात. आता संन्यास झालेला आहे आणि परत घरी राहतात. तर पहिल्यांदा आता सची देवीला मुंडन केलेलं चैतन्य महाप्रभू म्हणजे पसंत नव्हते म्हणजे बेसिकली ते रडायला लागलं की अरे माझा मुलगा आता संन्यास घेत. पण चैतन्य महाप्रभूंनी काय केलं त्यांना टास दिला की आता मी 3 दिवस इथे आहे म्हणून माझ्यासाठी प्रसाद करा एंगेजमेंट. तर ते विसरून गेले की आता नाही तर मग परत त्यांना हे करतील. तर दिवस म्हणजे सकाळ संध्याकाळ त्यांना कुकिंगमध्ये लावलं. पण त्यांनी एकच फक्त हे केली रिक्वेस्ट की जगन्नाथ पुरी हे जे तीर्थक्षेत्र आहे तिथे बंगालमधील लोक सतत जात राहा जात येत असतात म्हणून तिथे तुम्ही राहा. वृंदावनला नका जाऊ ते खूप दूर आहे आणि तिथे मला माहीत नाही पडलं तुमची प्रकृती काय वगैरे. म्हणून तुम्ही जगन्नाथपुरीत राहिलं तर काय होईल येता जाता मला माहीत पडेल की काय चाललेलं आहे. तर चैतन्य महाप्रभू ते ऐकतात. तर आता सध्या या म्हणजे हे कविराज गोस्वामी या अध्यायात हे 5 टाइम्स पुढे आधीच सांगतात नंतर त्याचं विवरण नंतर करतात. तर जगन्नाथपुरीमध्ये अद्वैताचार्याच्या घरून काय करतात ते नंतर म्हणतात मी एकटा जाणार. नित्यानंद प्रभूंची न सांगता ते पळत जातात. तर 18 नाला म्हणून एक जागा आहे म्हणजे जस्ट एंट्री आहे जगन्नाथपुरीला. तिथून पळत जातात चैतन्य महाप्रभू आणि जगन्नाथ यांचं दर्शन घेतात. दर्शन घेतात दर्शन घेतल्या गेल्यास ते बेशुद्ध होतात आणि तिथे मग त्यांची सार्वभौम भट्टाचार्य यांच्याशी भेट होते. तिथे नंतर राहिल्यानंतर काही काळ नित्यानंद प्रभू दामोदर पंडित हे सगळे त्यांच्या मागे मागे येतात. त्यांना माहीत पडतं अरे महाप्रभू कुठे येतात. ते म्हणतात अरे एक संन्यासी जे होता ते बेशुद्ध झाले आणि आता ते सार्वभौम भट्टाचार्यांच्या घरी. सगळे सार्वभौम भट्टाचार्यांच्या घरी जातात. ते अजूनही बेशुद्ध आहेत. त्यांना माहीत आहे एकच आहे की हरे कृष्ण महामंत्र केल्यावर ते जागे होते म्हणून सगळे हरे कृष्ण महामंत्र म्हणतात. सगळ्यांची ओळख होते. अशा प्रकारे राहत असताना रूप सनातन गोस्वामी तर रूप गोस्वामी जे हे आहे ते कशाप्रकारे चैतन्य महाप्रभूंचं मन ओळखतात की चैतन्य महाप्रभू कोण आहे राधाराणी आहे. राधाराणीचं भावमध्ये आहे कृष्ण. तर तो पास टाईम कविराज गोस्वामी सांगतात. त्याआधी जगन्नाथपुरीमध्ये 3 भक्त आहेत चैतन्य महाप्रभूंचे. ते जगन्नाथपुरी जगन्नाथ मंदिरात त्यांना प्रवेश नाही आहे. हरिदास ठाकूर आर रूप सनातन जगन्नाथ मंदिरे ना याय्या 3 जण. तिन्ही म्हणजे पॉवरफुल भक्त आहेत चैतन्य महाप्रभूंचे. त्यांना एवढं टास्क दिलेलं आहे तरी त्यांना हिंदू आपलं ते हिंदू नसल्यामुळे त्यांना मंदिरात दिलं. तर ॲक्च्युली हिंदू आहे पण त्यांनी मुस्लिमांशी संपर्क ठेवला म्हणून त्यांना जगन्नाथ मंदिरात प्रवेश नव्हता. तर चैतन्य महाप्रभूं करू शकत होते हे की त्यांना एंट्री देऊ शकत होते. पण त्यांनी काय दिलेलं आहे समाजात गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी ते केलं नाही. पण स्वतः रोज त्यांना दर्शन द्यायचं. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की इस्कॉनमध्ये काय बरेचसे पाश्चात्य भक्त आहे तर त्यांनी
याचा वाईट वाटून घेऊ नये की आम्हाला जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश नाही. जर त्यांनी मनपूर्वक हरे कृष्ण महामंत्र जप केला तर आणि भक्तांसमोर भक्तांशी संग केला तर कृष्ण त्या नामाच्या रूपाने तुम्हाला रोज दर्शन देते मनपूर्वक. एक त्यामुळे तुम्हाला सॉरी व्हायची काही गरज नाही. तर रूप गोस्वामी हे सर्वप्रथम आपल्या नवाब हुसेन शाह यांच्या तावडीतून सुटतात आणि डायरेक्ट थेट जगन्नाथपुरीला जाऊन भेटतात. तर या लीला काय कशा आहेत माहीत आहे ना, असं मागे पुढे म्हणजे सारांश दिलेल्यानंतर एकेका याचा विस्तार केलेला आहे. कारण त्यात हे कविराज गोस्वामी कसे वृद्ध आहे, त्यांना माहीत आहे कधी पण आपला प्राण जाऊ शकतो, म्हणून थोडक्यात सर्व लिहिला सांगतात आहे, त्यानंतर पुन्हा त्याचा विस्तार सांगते. तर आपले रूप गोस्वामी हे हरिदास ठाकूर यांच्या कुटीरमध्येच राहतात आहे. तर एकदा ते एका पानावर एक श्लोक लिहितात आणि आंघोळीला चालले जातात. तर तेव्हा चैतन्य महाप्रभू रोज दैनंदिन आपल्या याने दर्शन द्यायला येतात. तर बघतात कोणी नाही, पण तिथे एक ते पान बघतात आणि श्लोक पडतात. श्लोक पडी याचे प्रभू आविष्ट हय्या, रूप गोसाई आसी पदे दंडवत हय्या. जेव्हा हे वाचतच असतात तेव्हा रूप गोस्वामी येतात आणि बघताच चैतन्य महाप्रभूंना दंडवत देतात. तर प्रभुपाद तासवर लिहितात की दंडवत म्हणजे काय, की ॲक्च्युली काडीसारखे पडणे दंडवत. आपण नुसतं म्हणलं हरिभोर प्रभू दंडवत असं वगैरे, त्याला दंडवत नाही म्हणत. तर आपले रूप गोस्वामी स्वरूप आपले रघुनाथ दास गोस्वामी हे रोज कमीत कमी 1000 दंडवत देतच सगळ्या वैष्णवांना त्या काळी. अशा प्रकारे त्याला म्हणतात दंडवत म्हणजे की ॲक्च्युली पूर्ण शरीर 8 अंग जे आहेत त्या पूर्ण जमिनीला टेकले पाहिजे, त्याला म्हणतात दंडवत. तर चैतन्य महाप्रभू तो श्लोक वाचून काय होतात, दंग राहतात की हे तर माझा कृष्णाप्रती माझा भाव आहे, हे कसं काय या नवीन मुलांनी जाणलं रूप गोस्वामी. तर ते स्वरूप दामोदरला विचारतात की स्वरूप दामोदर हे कसं शक्य आहे की यांनी माझं मन जाणलं. तर स्वरूप म्हणतात की स्वरूप कहे या ते जाणीला तो मार मन, ताते जाणी हय तो मार कृपार भाजन. की जो जेव्हा तुमची ज्याला कृपा मिळालेली आहे कृपा भाजन तोच तुमचं मन जाणू शकतो. प्रभू कहे तारे आम्ही संतुष्ट हय्या, आलिंगन कैलो सर्व शक्ती संचार्या. तसं चैतन्य महाप्रभू म्हणतात की मी इतका प्रसन्न झालो रूप गोस्वामीवर की त्यांना मी आलिंगन दिलं आणि सर्व शक्ती त्याला संचारित केले. म्हणून रूप गोस्वामी मेन सर्व ते आपले गोस्वामींचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी ज्यांना नेमलेलं आहे चैतन्य महाप्रभूंनी की भक्ती कट कशा प्रकार म्हणजे भक्ती कशा प्रकारे करावी याच्यात त्यांनी सर्व ग्रंथ लिहिले. तर भगवंतांच्या कृपेने त्यांचं मन आणि त्यांच्या इंटेन्शन आपण जाणू शकतो. प्रथम सूत्र प्रभूर संन्यास करण, संन्यास करी चलिला प्रभू श्री वृंदावन. आता आपले चैतन्य महाप्रभू तर बेसिकली या श्लोकांमध्ये मागे पुढे झालेले आहे. इथे आपले चैतन्य महाप्रभू जेव्हा वृंदावनला जातात त्या परपडमध्ये प्रभुपाद संन्यासेबद्दल लिहितात की मायावादी संन्यासी वैष्णव संन्यासी याच्यात काय फरक आहे. मायावादी संन्यासी आणि वैष्णव संन्यासी यांच्यामध्ये मेन फरक काय, म्हणजे काय फरक. एक साकार मानतात आणि त्रिदंडी आणि एक दंडी. अजून ब्रह्मा
ब्रह्मण अवस्थेलाच म्हणतात, म्हणजे ब्रह्मण म्हणजे श्रेष्ठ आहे. आणि हे हा मेन म्हणजे काय, ते म्हणतात की ब्रह्म सत्यम म्हणजे ब्रह्मण सत्यम जगन मिथ्या. या भौतिक जगातील मेन फरक त्यांचा काय आहे, की कुठल्याच प्रकारच्या भौतिक वस्तूंना ते स्वीकारतात. हे म्हणतात माया आहे. आणि वैष्णव संन्यासी काय म्हणतात, सर्व काही बघून त्यांच्या सेवेमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. हा मेन त्याचा तर आपल्या मेन भक्ती रथामृत सिंधूमध्ये काय होतं की अनासक्तस्य विषय यथारम उपयुंजते. तर वैष्णव संन्यासी हा सर्व प्रकारच्या वस्तू स्वतः अनासक्त राहतो त्याच्यात, पण यथारम उपयुंजते सर्व कृष्ण भक्तीमध्ये त्याचा उपयोग करतो. निर्बंध कृष्ण संबंध युक्तम वैराग्य म्हणजे, तर याला म्हणतात युक्त वैराग्य, ते वैष्णव संन्यासी करू शकतो. जसं महाराज मध्ये अल बुर्ज म्हणजे हे हॉटेल आहे दुबईमध्ये, सगळ्यात महागडं 7-स्टार हॉटेल आहे, त्यात महाराजांना बोलायला म्हणजे तिथे एक सेमिनार झाला होता, तर त्यात महाराज गेले होते. तर महाराज म्हणतात ते पूर्ण सगळीकडे त्यांचं काय सगळीकडे गोल्ड आहे त्या रूममध्ये. आणि ते महागडं किती आहे की एका दिवसासाठी तिथे 18 लाख रुपये एका असं मोठा सूट असतो ना, तो मोठा त्यासाठी 18 लाख रुपये एका दिवसासाठी, म्हणजे $25,000 वगैरे असा तो त्यांना राहण्यासाठी सूट दिला होता. एक सूट म्हणतात त्याला, सूट म्हणजे मोठी अशी रूम वगैरे वगैरे. आणि त्याचा तो जे अरेंज केला होता तो हे काय म्हणतात त्याला सेमिनार हॉल, त्याचा भाडा काहीतरी 14 लाख रुपये इव्हनिंग एका संध्याकाळचा असा मोठा तो सेमिनार हॉल असतो. तर त्यात महाराजांना हे दिलं होतं सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग. महाराज म्हणे की तिथे बघ, तर महाराजांच्या आधी एक यांनी अँबॅसेडर बोलवला की जो राजनेता, तर तो थोडा संशय होता की अरे हे रिलिजियस लोकांमध्ये मला नका बोलू, म्हणजे रिलिजियस आपण राजनेता, त्यांना सांगण्यात आलं की हे रिलिजियस म्हणजे हे साधू आहेत, जास्त रिलिजियसमध्ये जास्त म्हणजे डिटेलमध्ये जाणार नाही तुम्ही, धर्मांतर वगैरे याच्यात नाही, साधू आहेत त्यांच्यासाठी. म्हणून त्यांना यांच्या आधी त्यांना म्हणजे महाराजांच्या आधी त्यांना बोलायला दिलं. हे दुसरा टॉपिक. तर ते म्हणाले की आता स्वामी येणार आहे आणि ते काय म्हणणार आता, सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग या इथे राहून हे मला ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. तर महाराज म्हणे आता मला जास्त मी प्रोजेक्ट झालो आहे की आता सगळेच विचार करतील की आता हे काय म्हणणार आहे. तर महाराज म्हणतात की बेसिकली सिम्पल लिव्हिंग म्हणजे काय, की तुमच्या हृदय हे कंपॅशन असलं, हृदयामध्ये कंपॅशन असलं की सगळ्यांना मदत करणे अलग अलग, तर त्यासाठी तुम्ही कुठे राहू शकता. त्याचं उदाहरण देतात की ते म्हणतात मी हिमालयामध्ये होतो तेव्हा मी बघितले दोन साधू एका केवला काय म्हणू आपण त्या एका गुफेसाठी भांडताना मी बघितले. साधू आहेत, त्यांच्याकडे काही नाही, कपडे पण नाही, पण मी माझी गुफा आहे, ही माझी गुफा आहे, त्यासाठी मी भांडताना मी बघितलं आहे. आणि त्याचबरोबर मी मुंबईत असे इंडस्ट्रियलिस्ट बघितले की जे मोठ्या घरात राहतात पण काय आपलं सर्वस्व दे ते सगळ्यांना भगवंतांप्रती शरणागत होण्यासाठी आणि कृपा देण्यासाठी म्हणजे सर्वस्व दुसऱ्यांच्या हितासाठी देण्यासाठी ते करताना जगताना मी बघितलं. याचा अर्थ काय की तुम्हाला सिच्युएशन हे सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग हे नाही ठरवेल, बेसिकली काय तुमचं हृदय काय, तर तुमचं हृदयात समजा कंपॅशन असेल, म्हणजे कंपॅशनला मराठी काय शब्द आहे, हां दया करुणा असेल की सर्व जीवांप्रती मनुष्याप्रती प्राण्यांप्रती आणि तुम्हाला त्यांची सेवा करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जाणता की हे सर्व कोणाचे अंश आहे हे ज्ञान असेल, तर तुम्ही आलिशान या गोल्डनी बनलेल्या या महालातही राहू शकता आणि सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग करू शकता. तर हा जो हे होता त्या म्हणतो अँबॅसेडर खूप खुश झाला की हे ॲक्च्युली पॉवरफुल साधू आहे. तर बेसिकली सांगण्याचा अर्थ काय की वैष्णव हा
तर प्रभुपाद नेहमी प्रभुपादांना नेहमी रिपोर्टर म्हणायचे, अरे तुम्ही साधू आहे आणि रोल्स रॉईस वगैरे अशा गाडी फिरतात तुम्ही, असं कसं शक्य आहे, म्हणजे तुम्ही कसले साधू आहे. तर प्रभुपाद म्हणतात की ही गाडी कोण नाही, दंडी लोखंडाची आहे, सोन्याची गाडी असायला पाहिजे. म्हणत अर्थ काय की सांगताना की ही माझ्यासाठी नाही आहे, बेसिकली अनासक्त की माझ्याकडे 700 मंदिर आहेत आमचे, पण मी एकही ठिकाणी मला एक दिवसाच्या वर राहू शकत नाही मी. कारण काय, माझं कार्य आहे, माझ्या गुरु महाराजांचा आदेश आहे की प्रचार करणे, सगळ्यांना कृष्ण नाम देणे, आणि कुठल्याच प्रकारे मला आसक्ती नाही आहे. तर बेसिकली सांगण्याचा अर्थ काय की, आणि दुसऱ्या एक एपिसोडमध्ये त्यांनी बघितलं की एक साधू जो आहे तो पैशाचा ढीग असा ठेवला आणि म्हणतो की नको नको म्हणजे याच्याशी मी अनासक्त आहे. प्रभुपाद म्हणाले की असाच एक फोटो काढा आणि पैशाचा ढीग ठेवणार, आम्ही मी असा फोटो काढतो की मला हवे आहेत. कारण काय, कारण कृष्ण वैष्णव संन्यासी जाणतात की हे सर्व कृष्णाचं आहे आणि हे कृष्णासाठी आम्ही उपयोग करू देणार. आणि यासाठी इथे युक्त वैराग्य कसं करावं, त्यासाठी आपण प्रगत असणे आवश्यक आहे. नाही तर हे जे जगन्मिथ्या म्हणजे ते स्वतःही शरीराला त्रास देतात आणि परमात्म्यालाही त्रास देतात आणि इतरांनाही त्रास देतात. तर मायावादी संन्यासी हे पूर्णपणे जाणत नाही की बेसिकली सर्व काही, सर्वांचा स्रोत काय, कुठून आलेलं आहे, कशासाठी त्याचा उपयोग करणे. चैतन्य महाप्रभू हे वैष्णव संन्यासी असल्या कारणाने हे शिकवतात आहे बेसिकली कसा आपला सगळ्यांशी संबंध आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभू काय करतात जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर पहिले 6 वर्ष दक्षिण भारतात तीर्थयात्रा करण्याला जातात. तर तिथे एका ठिकाणी गेल्यानंतर तिथे त्यांना एक ब्राह्मण संप्रदाय मिळतो की तिथे त्यांचं संरक्षण करणारे भट्टहारी असतात. भट्टहारी हे काय तर मलबार हा जो प्रदेश आहे तिथे नामबुदरी ब्राह्मण हा जो पंथ आहे त्यांचे जे गुरु प्रिस्ट म्हणजे पुजारी जे आहेत त्यांना म्हणतात भट्टहारी. तर भट्टहारी काय करतात, चैतन्य महाप्रभूंसोबत जे कालकृष्णदास आलेले त्यांना काही भट्टहारी त्यांना मोहित करून त्यांना मार्गभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर चैतन्य महाप्रभू पतित पावन आहे, ते स्वतः त्या कृष्णदास आपल्या कालकृष्णदासला काय करतात, वाचवतात. ही कथा दिली. आणि त्यानंतर श्रीरंगपुरी सहताहानी मिलन रामदास विप्रेर कैला दुःख विमोचन. आणि त्याच्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी रंगपुरी इथे व्हिजिट दिली आणि तिथे रामदास ब्राह्मण होता त्याची जी व्यथा आहे ती पण त्याचं पूर्ण केलं. की त्याला काय होतं, त्याची रामदासला एक संशय काय होता की रामायणामध्ये तो म्हणतो की तबे अनंत पुरुषोत्तम श्री जनार्दन पद्मनाम वासुदेव कैला दर्शन तबे प्रभु कैला सप्त तिला विमोचन सेतु बंदे स्नान रामेश्वर दर्शन. या रामदासला एक डाऊट होता की कसं काय सीता अपहरण होऊ शकतं, तेही त्यांना खूप दुःख होत होतं. तर चैतन्य महाप्रभूंनी रामेश्वर इथे आल्यानंतर कूर्म पुराण यातील एक श्लोक सांगतो की बेसिकली जेव्हा लक्ष्मण हा श्री रामचंद्र यांना वाचवण्यासाठी जात होतो तर तेव्हा काय होतं, लक्ष्मण रेखा आखतो. तर लक्ष्मण रेखा आखल्याने काय झालेलं आहे, तर अग्निदेव यांनी अग्निरेखा येते. अग्निरेखा म्हणजे काय की अग्निदेव हा संरक्षण करता येते. जेव्हा रावण आला तर त्यांनी प्रयत्न केला जाण्याचा पण तो पार करू शकत नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं की सीतादेवीला त्या साईडला येण्यासाठी प्रवृत्त केली. तर जेव्हा सीतादेवी अग्नी पार करायला गेली तेव्हा काय झालं, तर अग्नीची पत्नी कोण आहे,
स्वाहा, तर स्वाहा थ्रू काय झालं की स्वाहा सीतादेवीला घेऊन अग्नी आपल्या लोकात प्रवेश करते आणि माया सीता ती पार करते आणि नंतर मग माया सीता अपहरण होते. तर हे ऐकल्यानंतर राम चैतन्य महाप्रभू परत येतात त्याच रूटनी परत येतात आणि रामदास याला सांगतात सुनिया प्रभूर आनंदित हैला मन रामदास विप्रेर कथा हैला स्मरण. त्याने त्वरित ही कथा त्यांना सांगितली. सही पुरातन पत्र आग्रह करी नीला रामदासे देखाया दुःख खांडाईला. राम दिसला येते ॲक्च्युली लिहून तो श्लोक त्याला दाखवला कुठल्या पूर्वपुराणातला. तर रामदास याचा पूर्ण संशय हे झाला आणि तो आनंदित झाला. ॲक्च्युली रावणाने माया सीता नेली. आणि जेव्हा परत युद्ध संपलं आणि तेव्हा काय केलं, सगळ्यांनी म्हटलं की अग्निपरीक्षा द्यावी लागेल. तर तेव्हा काय झालं, माया सीता काय करते, अग्नीत प्रवेश करते आणि मग अग्निलोकातून स्वाहा. तर बेसिकली अग्नी हा डायरेक्ट सीतादेवीला स्पर्श करू शकत नाही म्हणून स्वाहा, स्वाहामध्ये तर स्वाहा थ्रू सीतादेवी काय करतात, मग त्या अग्निपरीक्षेतून सीतादेवी परत येते अशा प्रकारे. हां, कारण दुर्जन असुर हा दैवी शक्तीला स्पर्श करू शकत नाही. सीतादेवी कोण आहे तर दैवी शक्ती, की तो कुठलाही इवन अशुद्ध व्यक्ती म्हणजे तो या अशुद्ध इन द सेन्स की तो शुद्धतेच्या मार्गावर आहे पण पूर्ण शुद्ध झालेला नाही, तोही जाणू शकत नाही आपण दैवी शक्तीला पूर्णपणे. तर अशुद्ध व्यक्ती असुर व्यक्ती कसा करू शकतो. तर हा या लेलेतून आपल्याला काय करतं की बेसिकली या याच्यात माया सीता जी आहे ती अपहरण केली गेली. आणि या साऊथ इंडिया टूरमध्ये चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, ब्रह्मसमिता कर्णामृत दुई पंथी पाया दुई पुस्तक लाया आयला उत्तम जानिना. तर चैतन्य महाप्रभूंनी दोन पुस्तकं आपल्या संप्रदायामध्ये त्याला एंट्री दिली. काय, ब्रह्मसंहिता आणि कर्णामृत, कृष्ण कर्णामृत. कारण ह्या दोन्ही पुस्तकं काय करतात, भक्तीमध्ये प्रेरणादायक आहे. म्हणजे हे शुद्ध भक्तांनी काय दिलेल्या त्यांच्या प्रार्थना आहेत, ब्रह्मसंहिता ब्रह्मदेवाच्या आणि कृष्ण कर्णामृत. त्यानंतर पुनरपी नीला जले गवन करीला भक्तगणे मिलिया स्नान यात्रा देखिला. त्यानंतर परत ते नीलाचलला आले आणि स्नान यात्रा म्हणजे जगन्नाथपुरी यात्रा वगैरे, आपलं रथयात्रा वगैरे हे सगळं बघितलं त्यांनी. जेव्हा चैतन्य महाप्रभूंना परत बघितल्यानंतर सर्व भक्त अशा प्रकारे उत्साहित झाले जसं प्राण आपला परत आलेला आहे. सबे मिली युक्ती करी कीर्तन आरंभिला कीर्तन आवेश प्रभूर मन स्थिर हैला. आणि कीर्तन त्यांनी चालू केलं तेव्हा चैतन्य महाप्रभूंना प्रसन्नता वाटली. तिथे पूर्वे यबे प्रभू रामानंदेर मिलिला नीला चले आसी बारे तारे आज्ञा दिला. तर बेसिकली आता अजूनपर्यंत भेटले नाही आहे, हा संवाद नंतर येतो आहे मध्ये लिहिलेत, रामानंद चैतन्य महाप्रभू संवाद. तर जेव्हा हे भेटले होते तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी म्हटलं की रामानंद रायांना त्वरित परत या, सोडून द्या ते राजकारण आणि माझ्यासोबत राहा. तर रामानंद राय यांनी हे ऐकलं आणि त्वरित काय केलं, आपला राजीनामा देऊन परत आले, जगन्नाथपुरीमध्ये आले होते. राम काशी मिश्रा कृपा प्रद्युन्न मिश्रादी मिलन परमानंदपुरी गोविंद काशी ग्रमण. तर सर्व एकत्र भेटले. आणि रथयात्रा पूर्णपणे
दरवर्षी म्हणजे 18 वर्ष काय केलं चैतन्य महाप्रभूंनी आपला पूर्ण बंगाल भक्तांसोबत रथयात्रा केली. त्यांचा एक तो हे होता रुटीन, दरवर्षी रथयात्रेला यायचे सगळे बंगालमधले भक्त. त्यानंतर एक नि आपले नरसिंहानंद तर परत चैतन्य महाप्रभू म्हणतात की आता अजूनपर्यंत मी वृंदावनला गेलो नाही, त्यामुळे आता वृंदावनला जायचं मी प्रयत्न करेन. तर तिथे वृंदावन यबेन प्रभु सुनी नरसिंहानंद पथ सजायला मने पाहिला आनंद. तर त्यांनी सुरुवात केली जायला, पण त्यांनी बघितलं की नरसिंहानंद ब्रह्मचारी जो आहे हा ध्यान करत त्यांनी काय केलं, चैतन्य महाप्रभूंच्या रस्त्यांमध्ये मस्त सजवलं त्यांनी, ते रत्नजडीत फुलं वगैरे असं जसे जसे चैतन्य महाप्रभू जातील तसं पूर्ण रस्त्यावर त्यांनी सजवायला सुरुवात केली. कोलिया नगर है ते पथ रत्ने बांधायला निवृंत पुष्पशय्या उपरे पाठीला. तर कुलियाग्राम या ठिकाणी बसून इथून त्यांनी सुरुवात केली काय तर रत्नजडीत रोड आणि त्याच्यावर पुष्प सजवले. पथे दुई दिके पुष्प बकुलेर श्रेणी मध्ये मध्ये दुई पाशे दिव्य पुष्करिणी. शीतल समी रहे नाना गंध लाइया कानाई नटशाला पर्यंत लाईला बांधिया. पण फक्त कनाई नटशाला इथपर्यंत त्यांनी हे केलं सजवलं, ते त्याच्यानंतर तो करू शकला नाही. आगे मन नाही चले ना पारे बांधिते पथ बांधा ना याय नरसिंह हैला विस्मिते. तेव्हा तो नरसिंह ब्रह्मचारी विस्मित झाला. एक मिनिट बंद करा, ते त्याला काहीच विचारा. आगे मन नाही चले ना पारे बांधिते, की माझं मन या नाटय कनाई नटशालेच्या समोर जातच नाही, त्यामुळे चैतन्य महाप्रभू याच्या समोर जाणारच नाही याचा पण विश्वास. निश्चय करिया काही सुन भक्तगण ए बार ना या बेने प्रभू श्री वृंदावन. आणि ते फर्मपणे त्यांनी सांगितलं की या यंदा पण चैतन्य महाप्रभू वृंदावनला जाऊ शकत नाही. तर फक्त चैतन्य महाप्रभू फक्त नरसिंहानंद ब्रह्मचारी यांनी मनात हे ऑफर केलेलं आहे काय रोड, म्हणून चैतन्य महाप्रभू त्याच्यासमोर जात नाही. कारण काय, चैतन्य महाप्रभू भावग्राही जनार्दन आहे. तर आपण चैतन्य भगवंतांची भक्ती कशी करू शकतो, सर्व आपल्या ॲक्च्युअल फ्लावर वगैरे म्हणजे पुष्प पाकी सर्वांनी किंवा मानसिक पण करू शकतो. पण काय पाहिजे, पूर्ण भाव पाहिजे देण्याचा. असं नको जसा एक कथा आहे की एक जण खूपच त्याला भूक लागली होती, तो म्हणतो अरे मला आता काही खायला मिळत नाही, म्हणून त्यांनी मुरमुरे बघितले, मुरमुरे घेतले आणि म्हणतो अरे खूप भूक लागली आता कुठे कोण जाईल आणि ऑफर करेल लगेच खातो, ठीक आहे नाही आज नाही केलं चालेल. तेवढ्यात एक मोठ खूप हवा आली, जोरात हवा आली आणि सगळे मुरमुरे उडायला लागले. म्हणून म्हणतो अरे कृष्ण अर्पण असतो म्हणजे हवेने उडतातच आहे तेवढ्या, तर असा भाव नको की आता उडतातच म्हणून मी कृष्णाला ऑफर करून देतो. ॲक्च्युअल भाव पाहिजे की अरे ॲक्च्युअली मी तुमच्याच ते आणलं आहे, मला मिळालं नाही तर चालेल. म्हणून बरेचसे भक्तजण जे ऑफिसमधून परत येतात आणि नंतर मग आपलं ऑफरिंग करावं लागतं, तर जनरली काय असतं की भूक लागली असतं तर आपल्याला पदार्थ बघूनच आपल्याला तोंडात लाळ येते, एक नाही पण अरे पाणी सुटते त्यात. म्हणून काय करायचं आहे, आधीच्या सकाळच्या पोळ्या एक पोळी खाऊन घ्यायची, शांती झालेली आहे म्हणून आता आरामात 5-10 मिनटं होऊ द्या, ठीक आहे नाही, आणि ते जास्त चांगला ऑप्शन. नाही तर मग लगेच असतं की अरे मग काढून टाका 2 मिनटात. तर भाव ग्राही जनार्दन असणे आवश्यक आहे. तर चैतन्य महाप्रभू काय बघतात,
त्यांना काही अपेक्षा नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त आहे. तर प्रभुपाद त्यावर लिहितात की तदम भक्ती उपरोतम अष्टामी प्रयतात्मा, की भाव भक्तीने तुम्ही हे दिले मला पत्रम पुष्पम. तर ॲक्च्युली मी किती अष्टामी प्रयतात्मा मी ते स्वीकार करतो. तर नरसिंहानंद ब्रह्मचारी याची भक्ती बघून काय केलं चैतन्य महाप्रभूंनी, हे स्वीकार केलं. तर हे झालं भावग्राही चैतन्य महाप्रभूंचा गुण. एक अजून कथा येते की एक ब्राह्मण जो आहे त्याला तो म्हणतो की भगवंतांसाठी खीर बनवतो, आणि तो मानसिक खीर म्हणजे मनात तो विचार करतो की आता मी बाजारात गेलो, राईस वगैरे घेतला, दूध साखर वगैरे तूप आणि तो ॲक्च्युली गरम करतो, आणि मग ऑफरिंग करायला बघतो की म्हणतो का रे भगवंतांना जास्त गरम नाही द्यावं म्हणून बघतो की थोडं नॉर्मल झालं आहे का, तर तो त्यात बोर्ड घालतो तर ॲक्च्युली त्याला चटका लागतो, त्याचं ध्यान भंग होतो. हे सगळं कुठे झालेलं आहे, मनामध्ये झालेलं आहे, ध्यानमध्ये चाललं आहे. पण उठतो तो त्याचं ध्यान भंगतो, ॲक्च्युली त्याचं बोट भाजलेलं दिसत. तर विष्णू काय करतात सकाळी आपल्या हसतात, तर लक्ष्मी म्हणतात काय झालं, म्हणतो की आता माझा भक्त हा येतो, हा वैकुंठात राहणार योग्य आहे, त्याला साक्षात वैकुंठात घेऊन येतात. तर अशा प्रकारे भगवंत काय बघतात आहे, भाव भक्त म्हणजे. तर भक्तीमध्ये आपले प्रयत्न कितीही असो, आपण ते म्हणतात की वी कॅनॉट बार्ज इन टू द लॉर्ड्स किंगडम, म्हणून एरम मी सगळं व्यवस्थित पार केलेलं आहे, तथाकथित सर्व रूल पार केलेले आहे, त्यामुळे मला या जन्मानंतर मला भगवतधामात एंट्री आहे, तर हे आपल्या ह्याच्यात नाही आहे. ते भगवंत जाणतील की आप कोणामध्ये काय भाव आहे. आपले प्रयत्न पूर्ण असं 99% पाहिजे, पण कृष्ण कृपा म्हणजे कृष्ण जाणतात काय ते ती ठरेल की कोण कितपत पात्र आहे. आणि अजून एक पॉइंट इथे येतो की भक्ती करायची असेल तर बाकी बाह्य सिच्युएशन कुठलंही हे न त्याला म्हणतात कारणीभूत न ठरू शकत नाही. तुम्हाला करायचे तर माणसे पण करू शकत नाही, तर म्हणतात अरे मी भिकेला लागलो आहे कुठे कृष्णाची भक्ती करू. जनरली म्हणतात की अरे मलाच खायला नाही आहे आणि मी कुठे, तर मानसिकरित्या पण करू शकतो. कुठलंही म्हणजे भक्तीसाठी कुठलंही बंधन नाही आहे. सिच्युएशन तुम्हाला असं करू शकत, इवन आजारीपणात पण आपण कुठल्या प्रकारे करू शकतो. आता जनरली कसं असतं आता मी ताप आलेला काय करणार आता जेव, हे की नाही. तर अप्रतिहता म्हणजे कुठल्याच प्रकारे त्याचं बंधन आपलं थांबू शकत नाही, ते कुठली सिच्युएशन भक्तीला थांबू शकत नाही. तर म्हणतात अप्रतिहता, तो भक्ती ही आहे तुकी पाहिजे. आणि अप्रतिहता म्हणजे की त्यात कुठल्याही प्रकारे त्यात बाधा आली नाही पाहिजे. त्यासाठी श्रीमंत असो गरीब सगळेजण उत्कृष्ट भक्ती करू शकतात जर त्याची मनोवृत्ती असेल, तर त्याला जायची भगवंतांकडे जायची इच्छा असेल, इच्छा असेल तर काय आपोआप तयार होईल सगळ्या रस्त्याची. यहा यहा प्रभुर चरण पडये चलिते से मृत्तिक लय लोक गर्त हय पथे. चैत्र महाप्रभू जेव्हा परत त्यांना बघित जिथे जिथे जायचे तर लोक त्यांचे चरण धुली घेण्यासाठी त्या चिन्हावर तुटून पडायचे, आणि इतकं धूळ घ्यायचे की तिथे खड्डे व्हायचे. तर रोडमध्ये सगळीकडे खड्डे जमा झाले. हे कुठले कन्हैया नटशालापर्यंत आले. त्यानंतर रामकेलीमध्ये चैतन्य महाप्रभू येतात. आयचे आयचे चली आयला प्रभू रामकेली ग्राम गौडेर निकट ग्राम अति अनुपम. रामकेली हे एक बंगालच्या बॉर्डरवर एक गाव आहे. तिथे आल्यानंतर तहा नृत्य करे प्रभू प्रेमे अचेतन कोटी कोटी लोक ऐसे देखी ते चरण. तो लक्ष लक्ष लोक आयून त्यांचं नृत्य बघायला लागले.
गौडेश्वर यवन राजा प्रभाव सुनीना कहिते लागिला किछु विस्मित हय्या. तर तिथे जो हा होता यवन राजा मुस्लिम, त्याला संशय आला की अरे इथं कोणतरी मोठा माणूस आलेला आहे. विना दाने ऐत लोक यारे पायचे हय चैत गोसाई ह्या जानी ह निश. अरे हाय हा जो गोसाई आहे हा कोणाला पैसे देत नाही आहे तरी एवढे लोक त्याच्या मागे पळतात आहेत, त्यामुळे तो जरूरच काय असे मोठा पॉवरफुल साधू असेल हे मला माहीत आहे. काजी यवन इहार ना करी ह हिंसा आपण इच्छाय बलू ना या हा उन्हार मन. म्हणून त्यांनी त्याच्या काजीला सांगितलं की त्याला कुठल्याच प्रकारे रोकटोक करू नका, त्यांना जे काय करायचं ते करू द्या. केशव छत्री ते राजा वार्ता पुछिला प्रभुर महिमा छत्री उडाईला दिला. पण तरी त्यांनी आपल्या एका केशव छत्री या असिस्टंटला विचारलं की अरे ते कोण आहेत सगळे येऊन त्यांच्या मागे फिरतात आहे. तर केशव छत्री जो आहे तो प्रभूंचा शिष्यच लागल्याने त्याला वाटलं की हे यवन आता काय भरोसा नाही, म्हणून त्यांनी उडून टाकलं त्यांचं हे. भिकारी संन्यासी करे तीर्थ पर्यटन तारे देखी बारे असे दुई चारी जण. अरे तो भिकारी एक संन्यासी आहेत त्यांच्याकडे आणि दोन चार लोक त्यांच्या मागे पळतात, जास्त लोड नका म्हणजे जास्त त्याच्यावर लक्ष नका कर. पण यवने यवने तो मारत हाई कर ये लागाई तार हिंसा लाभ नाही हय आर हानी. आणि तुम्ही उगाच त्यांच्यावर क्रोध करण्याच्यासाठी क्रोध करण्याची गरज नाही, कारण त्यांनी काही फायदा होणार नाही आणि आपलाच लॉस आपला वेळ वाया जाईल. राजार प्रभुदी केशव ब्राह्मण पाठाय्या चली बार तारे प्रभू रे पाठायला कहिना. त्यानंतर केशव आपला केशव छत्री यांनी राजाला असं प्रकारे सांत्वना दिली आणि नंतर एक ब्राह्मण पाठवला कुठे चैतन्य महाप्रभूंना सांगायला की लगेच निघा इथून. दबीर खासेर राजा पुछिला निभ्रेते गोसाईर महिमा ते हो लागिला कहिते. पण हा जो राजा आहे नवाब हा दबीर खास म्हणजे रूप गोस्वामी यांना प्रायव्हेटमध्ये सांगायला लागला की यांची महिमा काय. ये तोमार राज्य दिल ये तोमार गोसाई तोमार देशी तोमार भाग्य जन्मिला आसिंह. रूप गोस्वामी म्हणतात की आय मीन रूप गोस्वामी राजाला सांगतात की तुमच्या राज्यात भगवंतांनी जन्म घेतलाय त्यामुळे तुमचं मोठं भाग्य आहे. तुमार मंगल वांछे कार्य सिद्धी हय इहार आशीर्वादे तुमार सर्वत्र इय सर्वत्र जय. आणि हे जे साधू आहे हे सगळ्यांचे शुभचिंतक आहे, त्यामुळे यांच्या कृपेने तुमचा जो बिझनेस आहे हा त्यांना याच्या दुयश मिळेल तुम्हाला. मोरक केन पूछ तुम्ही पूछ आपण मन तुम्ही नराधीप हय विष्णू आमश सम. मला काय विचारता तुम्ही राजा आहे, राजा म्हणजे काय की भगवंतांचं एक रूप आहे, भगवंतांची पूर्ण कृपा असते राजावर राजेंद्र, त्यामुळे तुम्हाला तुमचं परमात्मा सांगतील. तुमार चित्त चैतन्य रे कैसे हय ज्ञान तुमार चित्त येईल सहित प्रमाण. तुमचं मन तुम्हाला धोका देणार नाही. राजा कहे सुन मोर मने येईल साक्षात ईश्वर आहे नाही क संशय. राजा म्हणतो माझं मन काय म्हणतो माहिती आहे का, हे साक्षात ईश्वर आहे यात काही संशय नाही. येत कही राजा गेला निज अभ्यंतरे तबे दबीर खास आयला आपण आरे घरे. त्यामुळे राजा नंतर घरी गेला आणि रूप गोस्वामी आपल्या घरी आले. आणि रूप गोस्वामी घरी आल्यानंतर त्यांच्या बंधूंना भेटतात आणि इनकॉग्निटो म्हणजे अदृश्य येऊन त्यांना भेटायला जातात. घरी आसी दुई भाई युकती करिया प्रभू देखी बारे चले वेश लुकाईया. वेश बदलून ते चैतन्य महाप्रभूंना भेटायला जातात. अर्धरात्री दुई भाई आईला प्रभुष्ठाने प्रथमे मिलिला नित्यानंद हरिदास. अर्धरात्री ते आले त्यांनी पहिल्यांदा
दबीर खास अब्रामी नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूर यांना भेटून ते चैतन्य महाप्रभू भेटायला गेले. तार दुई जन जानाईला प्रभु रगोचरे रूप साकार मल्लिक आयला तोमा देखी बारे. नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर सांगतात की रूप सनातन गोस्वामी म्हणजे दबीर खास आणि साकार मल्लिक तुम्हाला भेटायला आले. त्यांनी काय केलंय, दुई गुच्छ तृण दुणे दर दशणे धरिया गले वस्त्र बांधी पडे दंडवत हय्या. कसे भेटले ते चैतन्य महाप्रभूंना, गवत तोंडात टाकून त्यांनी काय केलं, साक्षात दंडवत दिला फ्लॅट. ऍक्च्युली गवत का घेतो आपण तोंडात, हे काय एक प्रकारे दर्शवतं की आम्ही एका जनावरासारखा आहे बेसिकली. गवत कोण खातं, माझ्यात काय, मी पतित आहे मला आश्रय द्या, ही एक पद्धत आहे. दैन्य रोदन करे आनंदे विह्वल प्रभु कहे उठ उठ हैला मंगल. दोघे बंधू जे आहेत ते आनंदाने त्यांच्यात अश्रू डोळ्यात अश्रू निर्माण झाले आणि चैतन्य महाप्रभूंनी काय म्हणाले, त्यांनी त्यांना वरती उठण्यास सांगितलं. उठी दोई भाई तवे दंते तृणधरी दैन्य करी स्तुती करे कर योध करी. आणि हे दोघांनी काय केले, चैतन्य महाप्रभूंची स्तुती करण्याला सुरुवात केली. जय जय श्री कृष्ण चैतन्य दयामय पतित पावन जय जय महाशय. तुम्ही पतित पावन आहात म्हणून काय करा, आमच्यावर दया करा. नीच जाती नीच संगी करी नीच काज तोमार अग्रे ते प्रभू कही ते वासी लाज. की आम्ही कोण आहे, नीच जाती नीच संगी, आमची जात पण वरते मोठी नाही आणि आम्ही यवन संघ करतोय. करी नीच काज, यवनासोबत काय करणार, तर नीच कार्य करणार आणि तुमच्या समोर आम्ही उभे आहेत त्यामुळे आम्हाला लाज वाटते. हे कोणाचे शब्द आहेत, आपल्या रूप सनातन सांगतात. मत तुल त्यानंतर एक श्लोक येतोय की त्यात हे स्वतःला यांची बॅकग्राऊंड काय आहे, रूप सनातन आणि अनुपम ते ॲक्च्युली कायस ब्राह्मण आहेत कर्नाटकमधनं. ते काही काळापूर्वी त्यांचे जे पालक आहेत, आय मीन मदर फादर, शिफ्ट होतात बंगालमध्ये नवद्वीप ठिकाणी. पण नंतर या रूप सना म्हणजे रूप सनातन यांचं नाव आहे अमर संतोष, पहिलं नाव होतं यांचं अमर संतोष. हे खूप बुद्धिमान व्यक्ती होते, एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सगळ्यांवर प्रभाव असायचा त्यांचा. त्यामुळे नवाबनी काय केलं, त्यांना आपल्या मंडळात घेण्यासाठी त्यांना विनंती केली की तुम्ही या. पण ते म्हणाले आम्ही यवनांसोबत काम नाही करत. त्यांनी काय केलं, तुम्ही जर आमच्यासोबत काम केलं नाही तर आम्ही इतर वैष्णवांना त्रास देऊ. म्हणजे तर या फक्त वैष्णवांसाठी यांनी काय केलं, अमर संतोष यांना जॉईन होतात. जॉईन झाल्यानंतर बघतात की पूर्ण राज्य ते सांभाळतात, आणि काय होतं, हा राजा आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी फक्त युद्ध करत राहतो. अशा प्रकारे चाललं काय म्हणून तर फक्त तर आपला संघ काय, संघ झाल्याने सगळे डिग्रेडेशन झाले. तर त्यांच्यासोबत राहून त्यांचा राहणीमान व्यवहार कार्य सगळे म्हणून त्यांना नावे दिली दबीर खास आणि हक्कार मलिक. सॉन्ग कम्प्लीट, त्यांचं हेच चेंज झालं. मत्तुल्यो नास्ती पापात्मा नापराधी च कश्चन परिहारे अपि लज्जामे किं ब्रूवे पुरुषोत्तम. तर हा श्लोक येतो भक्तिरसामृत सिंधूमध्ये की कशाप्रमाणे ते सांगतात की आम्ही भयानक, आम्ही खूप पापी आहोत या कार्यामुळे. पतित पावन हेतू तोमार अवतार आमा बाई जगते पतित नाही यार. तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही पतित पावन आहात आणि आमच्यासारखे पापी तुम्हाला कुठे भेटणार नाही. इवन जगाई मदाई दुई करिले उद्धार तहा उद्धारे ते श्रम नाही ल तोमार. जगाई मदाई यांना तुम्ही त्यांचा उद्धार केला तरी तुम्हाला जास्त श्रम लागले नाही, पण आम्हाला आम्ही भयानक त्यांच्यापेक्षा जास्त पापी. ब्राह्मण जाती तार नवदीपे घर
नीच सेवा नाही करे नाही नीचेर कृपा कुरपर, यांच्यात फरक काय दोघांमध्ये, जगाईमध्ये आणि रूप आणि सनातनमध्ये? तर हे ब्राह्मण जन्मे, म्हणजे जगाईमध्ये हे ॲक्च्युली ब्राह्मण होते. नवदीपमध्ये घर, तीर्थ तीर्थात त्यांचा जन्म झाला, पण नीच सेवा नाही करे, त्यांनी सगळे कोणाचं अस्तित्व स्वीकारलं नाही, म्हणजे स्वतः राजासारखे राहिले ते, म्हणजे सगळे पाप केले त्यांनी, गुंड्यासारखे राहिले ते, त्यामुळे कोणाची सेवा केली नाही त्यांनी. आणि आम्ही काय केलं, यवन सेवा केली, त्यामुळे ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ होते. सबे एक दोष तार हे पापाचार, पाप राशीद हे नामा भासे तुमार. त्यांच्यामध्ये फक्त एकच दोष होता की काय केलं त्यांनी, की सर्व पापकृत्यांशी ते आसक्त होते. कोण? जगाईमध्ये. सर्व असं कुठलं पापच नव्हतं जे त्यांनी केलं नव्हतं, हा त्यांचा दोष. पण काय, अरे अखंड ब्रह्मांड एवढं पाप कृत्य जे काय, फक्त तुमचा नामाभास केल्याने तो नष्ट होतो. ते नामाभास म्हणजे नामाभास अशी अवस्था आहे की ज्यात अशुद्ध रीतीने, म्हणजे नॉन अटेंटिव्ह आपण चॅन्टिंग केलं त्याला म्हणतात नामाभास. जसं नामाभास होतं कसं हे आहे की जसं आभास, म्हणजे नाम घेण्याचा आभास येतो, नाम शुद्ध नाम येत नाही आहे. जसं सूर्य उगवण्यापूर्वी काय आता सूर्योदयाचं बघतो आपण, सूर्य दिसत नाही पण तरी प्रकाश येतो, सूर्य अजून अजंतरी आय मीन क्षितिजा खाली आहे पण तरी उजेड आहे. त्याचप्रकारे नाम घेतो आहे पण शुद्ध नाम घेतो घेत नाही पण तरी नाम येत आहे, त्याला म्हणतात नामाभास. नामाभास तर नामाभासच पुरेसा आहे कशासाठी, तर मोठा पाप राशी साठा तो नष्ट करण्यासाठी. हे मोठं काही काम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमार नाम लय्या तुमार करीला निंदन, सई नाम हैला तार मुक्तीर कारण. त्यांनी काय केलं आहे, तुमचं नाम घेतलं त्यांनी, जरी अपराध युक्त पण तुमचं नाम घेतल्यामुळे त्यांचे सर्व पापर असे हे झाले, नष्ट झाले. जगाई मधाई है ते कोटी कोटी गुण, अधम पतित पापी आम्ही दुई जन. त्यांच्यात खूप कोटी कोटी चांगले गुण आहे पण आम्ही अधम आहोत. काय आता सांगतात ते, मलेच्छ जाती मलेच्छ सेवी करी म्लेच्छ कर्म, गो ब्राह्मण द्रोही संगे आमार संगम. तर म्लेच्छ यवन काय आहे त्यांची, तर गो ब्राह्मण द्रोही, तर ब्राह्मण द्रोही आणि गो हत्या खातात ते, त्यामुळे त्यांचे संग द्रोही संगे आमार संगम, आम्ही त्यांच्यासोबत राहतो त्यामुळे आम्ही पापी आहोत. मोर कर्म मोर हाते गलया बांधिया, कुविषय विष्ठा करते दिया छे फेलाईला. की आम्ही, आमची अशी स्थिती आहे की आमच्या कर्म म्हणजे काय, कर्माने आम्ही आमच्या गळ्यात फास लावलेला आहे आणि कुविषय विष्ठा करते, तर याचा विष्ठेच्या विहिरीत आम्ही स्वतःला बांधलेलं आहे, त्यात आम्ही गर्त खातो गोते खातो, अशी आमची अवस्था आहे. आमा उद्धारे ते बली नाही त्रिभुवने, पतित पावन तुम्ही सब तो मारविने. त्यामुळे तुम्ही पतित पावन जर व्हायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, आमचा उद्धार करायला पाहिजे, कारण आम्ही ती त्रिभुवनात आमच्यासारखा पापी तुम्हाला सापडणार नाही. आमा उद्धारी यदी देखाव निज बल, पतित पावन नामे तब होय सफल. पतित पावन सफल नाव होईल तुमचं जेव्हा तुम्ही आमचा उद्धार कराल. सत्य एक बात कहो सुन दयामय, मोविनु दयार पात्र जगते न है. प्लेनली काय सांगतो की ऍक्च्युली आमच्यासारखं पापी कोणी नाही, म्हणजे आमच्या सारखे व्यक्ती यांच्यासाठीच तुम्ही आलेला आहे. मोर दया करी कर स्वदया सफल, अखिल ब्रह्मांड देख देखू तुमार दया बल. तुम्ही आम्हाला उद्धारल्यानंतर अखंड ब्रह्मांड तुमची तुमचं दया बळ बघते की किती पावर लागेल, हे की नाही. आपण अयोग्य देखी मने पाय क्षोभ,
तथापि तुमार गुणे उपजय लोभ, तुमचे गुण ऐकूनच आम्ही तुमच्याकडे आकर्षित झालेलो आहे, त्यामुळे कृपा करून आमच्यावर कृपा करा. वामन येचे चांद धरिते चाहे करे, तैचे ई वांछा मोर उठाय अंतरे. आम्हाला माहीत आहे की ऍक्च्युली ही कशा प्रकारची विनंती आहे, की एखादा बुटका व्यक्ती काय करेल, मी सूर चंद्र तोडून आणतो अशी विनंती करेल, तर आधी त्याची हाईट नाही आहे आणि त्याला काय चंद्र तोडायचा आहे अशी विनंती आहे. कारण आम्ही अधम पतित आहोत आणि तुम्ही पतित पावन आहात. शुनी महाप्रभु कहे सुन दबीर खास, तुम्ही दोही भाई मोर पुरातन दास. त्यातून महाप्रभू म्हणतात तुम्ही माझे खूप जुने सेवक आहात, चिंता करू नका. आजी है ते द्वार नाम रूप सनातन, दैन्य छाड तुम्हार दैन्य फाटे मोर मन. तर दबीर खास म्हणजे रूप गोस्वामी आणि सकार मलिक म्हणजे सनातन गोस्वामी हे नाव दिल्यानंतर ते म्हणतात की दैन्य छाड तुम्हार दैन्य फाटे मोर मन. तर चैतन्य महाप्रभूंचं मन फाटण्यासारखे दैन्य त्यांनी दाखवलं, की ॲक्च्युली जेन्युईन नम्रता दाखवल्यानंतर चैतन्य महाप्रभू यांचं मन द्रवित होत. दैन्य पत्री लिखी मोर पाठाईला बार बार, सही पत्री द्वार जानी तोमार व्यवहार. ही मीटिंग होण्यापूर्वी काय करायचं, हे दोघं पत्र पाठवायचे चैतन्य महाप्रभूंना की ॲक्च्युली आम्ही काय करावं आणि स्वतःची परिस्थिती पण लिहायची. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात की ते लिखाण बघूनच मी तुम्हाला समजलं होते तुम्ही माझे सेवक आहात. तोमार हृदय आम्ही जानी पत्रीद्वारे, तोमाचे काय तर श्लोक पाठाईला तुम्हारे. तुमचं पत्र वाचूनच मिळून मी तुम्हाला एक उपदेश दिला होता की कशाप्रकारे कार्य करा, लगेच सोडू नका. परव्यसनी नारी व्यग्रापी ग्रह कर्मसु, तद एवा स्वाद्य स्वादयती अंतर नवसंग रसायनम. त्यांनी काय उपदेश दिला होता की ज्याप्रमाणे एखादी पत्नी जिचा पॅरामोर असेल, की पॅरामोरला काय म्हणू, एखादा दुसऱ्या व्यक्तीवर तिचं प्रेम असेल तर ती कसं कार्य करेल, घरात कोणाला संशय न येता येण्यासाठी सगळे कार्य व्यवस्थित करेल. जेणेकरून लोक म्हणतील की अरे हिचा घर कामात हे आहे, पण तिचं मन काय असेल, संपूर्ण 24 तास तीच प्रिय करायला कधी भेटावे, कधी भेटू, कधी भेटू, त्याचा विचार करत अशा प्रकारे तुम्ही कार्य करा. की नवाब हुसेनशाहला कुठलाही संशय आला नाही पाहिजे की हे कधी सोडून जातील मला, त्यामुळे व्यवस्थित कार्य करा तुमचं प्रधानमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून. आणि वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन, गौड निकटे आसी ते नाही मोर प्रयोजन, तोमा दुहा देखी ते मोर इहा आगमन. मला इथे येण्याची काहीच गरज नव्हती, पण मी तुम्हाला भेटण्यासाठीच या हा रोड घेतलाय. चैतन्य महाप्रभू म्हणतात, आई मोर मनेर कथा कही नाही जाणे, सबे बले केने आईला राम केली ग्रामे. म्हणून मी राम केली या ठिकाणी आलो, हाच माझा इंटेन्शन होता. भालन हैला दुई भाई आईला मोर स्थाने, घरे या भय किछू ना करी मने. काही घाबरू नका, दोघही घरी जा, आम्ही सांगेल तुम्हाला. जन्मे जन्मे तुम्ही दुई किंकर आमार, आचरीते कृष्ण तुमार करीब उद्धार. तुम्ही माझे जन्मोजन्मी माझे सेवक आहात, त्यामुळे कृष्ण तुम्हाला लगेच थोड्याच काळात तुमची सुटका करेल. येत बली दुहार शिरे धरिला दुई हाते, दुई भाई प्रभुपद निज नील निज माथे. अशा प्रकारे दोन्ही भक्तांनी काय केलं, दोघांनी चैतन्य महाप्रभूंचे चरण कमळ आपल्या डोक्यावर ठेवले. दोहा आलिंगिया प्रभू बलीला भक्तगणे, सबे कृपा करे उद्धार दुई जने. चैतन्य महाप्रभूंनी दोघांना आलिंगन दिलं आणि पूर्ण कृपा त्यांना वर्षाव केला. दुई जने प्रभूर कृपा देखी भक्तगणे, हरी हरी बले सबे आनंदित मने. सर्व भक्तांनी बघितलं की हे दोन आता नवीनच आलेले आहे आणि चैतन्य महाप्रभू यांना आलिंगन देतात, तरी काय केलं त्यांनी, हरी हरी बले सबे आनंदित मने. सगळ्यांना आनंद झाला. नित्यानंद हरिदास हे सगळे सोबत आहे. श्रीवास गदाधर मुकुंद जगदानंद मुरारी वक्रेश्वर.
हा त्याआधी एक हे आहे की नाम जेव्हा हे घेतात रूप सनातन जेव्हा नाम दिलं तेव्हा हे आवश्यक आहे तर चैतन्य आपलं प्रभुपाद तात्पर्य लिहितात की प्रत्येकाला आपला भौतिक नावाशी आसक्ती असते एक ना सिग्नेचर वगैरे तो भौतिक नाव हे आवश्यक आहे की म्हणून सगळ्यांना आपल्याला नाव काय देतात कृष्णदास कृष्णदास कृष्ण मेन असतं आणि दास त्यामुळे आपण आयडेंटिटी काय ठरू लक्षात काय ठेवू तर कृष्णाचं नाव लक्षात राहील आपण आपलं नाव विसरतो का म्हणून इनिशिएशन होणे आवश्यक आहे की त्याचं भौतिक नाव त्याचं लक्षात राहणार नाही तर तो काय राहील नेहमी शारीरिक कन्सेप्शनमध्ये संकल्पनेतच राहील पण त्याला माहीत आहे की कृष्णदास बॉडीला संकल्पना राहणार नाही दुसरं म्हणजे की आपलं इनिशिएशन झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे की आपलं पूर्ण शरीर हे तिलकाने सुशोभित केलं पाहिजे की आपल्या शरीरात जे विष्णू स्थान आहे त्याच्यावर बेसिकली मेनली कपाळावर हे लावायला पाहिजे हे पद्मपुराण पुराणात त्याची नोंद आहे त्यानंतर इथे आहे तर हा जो हे आहे द्विजने प्रभुर कृपा देखी भक्तिगणे हरी हरी भले सवे आनंदित मने तर बाकी जे सर्व भक्तगणे यांना कुठल्याही प्रकारचा द्वेष आला नाही यांच्याबद्दल यांनी लगेच एकाच मीटिंगमध्ये चैतन्य महाप्रभूंना आलिंगन प्राप्त केलं आपण यावर पण चर्चा केली होती पूर्वी की चैतन्य महाप्रभू नेहमी काय बघतील भक्तांचे गण की हे इतर भक्तांप्रती द्वेष धारण द्वेष बघत नाही तर चैतन्य महाप्रभू आपलं प्रभुपाद डिटेलमध्ये लिहितात की द्वेषी व्यक्ती म्हणजे काय तर द्वेषाची लक्षणं काय आहेत की तो भौतिकवादी व्यक्ती भौतिकवादी म्हणजे व्यक्ती म्हणजे द्वेष द्वेषाचं लक्षण काय भौतिकवाद नेहमी उपेक्षा करणारा आणि तो कधीही दुसऱ्याचं यश दुसऱ्या भक्ताचं यश त्याला पचत नाही म्हणजे बेसिकली तो सुखी आनंदी होणार नाही याला कुठे याला कसं काय मिळालं हे ही सेवा प्रतिष्ठित सेवा प्रतिष्ठाची सेवा याला कशाला मिळेल मला मिळायला पाहिजे आणि तो म्हणजे काय कलिचेला म्हणजे तो सुडो भक्त म्हणजे आपलं भोंदू भक्त विथ तिलक आणि कंठी बीड्स म्हणजे कंठी आणि तिलक लावलेला आहे पण तो त्याला भक्ताचा मेन अर्थ समजला नाही तो म्हणजे कलिचेला एनव्हीएस जो वैष्णव ड्रेस घालून पैसे कमवणार आहे हे सगळे तात्पर्य दिले आणि तो प्रभुपाद आपलं हे कशा प्रकारे त्या काळात गौडीय वैष्णवांमध्ये वैष्णव म्हणजे प्रभुपाद भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या अंतकालानंतर काय झालं गौडीय वैष्णवमध्ये हे झाले दोन पंथ हे निघा फूट पडले म्हणजे इन द सेन्स प्रभुपादांनी सांगितलं होतं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी की GBC प्रस्थापित करा एक कमिटी ही आपलं गौडीय वैष्णव संप्रदायाला चालवेल पण यांचे जे दोन मेन होते त्यांच्यात वाद होते नाही एकच आचार्य पाहिजे यांना ऐकलं नाही भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं ऐकलं न ऐकल्यामुळे काय झालं की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर गेल्यानंतर दोन भाग पडले दोघांनी काय केलं आपापली इस्टेट घेऊन टाकली प्रत्येकाचे आपापले चेले म्हणजे चेले तसेच शिष्य वगैरे परंपरा असतात त्याच्यात काय पडली फूट पडली आणि हायकोर्टमध्ये केस चालली प्रभुपाद त्याचं थोडे हे घेतात की कशा प्रकारे वैष्णव आचार्य याच्यासाठी
वैष्णव आचार्य होण्यासाठी बहुत म्हणजे हायकोर्ट तर त्याला हे नाही लागत शिक्का की अरे आता हे आचार्य झाले ते थोडंफार प्रोपर देत की एनव्हीएस नसायला पाहिजे. तर हे चैतन्य महाप्रभूंचे भक्त लगेच बघतात की काय कोणी असो त्याला कृपा मिळाली म्हणजे खुश झाले मलाही कधीतरी कृपा मिळेल. पण आता जाता जाता हे काय करतात रूप सनातन गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना एक हे सांगत की बेसिकली काय झालेलं आहे नवाब अलाम झालेला आहे. सबार चरण धरी पदे दोई भाई सब बले धन्य तुम्ही पहिला गोसाई सब पाश आज्ञा मागी चलन समय प्रभु पदे कहे किछु करिया विनय. एक विनंती करतात इहा है ते चल प्रभु इहा नाही काय यद्यपि तुम्हारे भक्ति करे गौडराज. ते म्हणाले की हा जो नवाब हुसेन शाह आहे हा तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्टफुल आहे पण तरी तुम्ही लगेच निघा इथून का. तथापि यवन जाती नाकारे पद प्रतीती तीर्थयात्रा येत संघट बाल रहे रीती. पण तरी तो यवन आहे त्याच्यावर भरोसा करणे आवश्यक हे नाही कधी तो बदलेल म्हणून काय करा त्वरित निघा. आणि तीर्थयात्रा येत संघट बाल नहे रीती आणि तीर्थयात्रेला एवढा मोठा समूह घेणे घेऊन जाणे चांगलं नाही. तीर्थयात्रेला एवढा क्राऊड घेऊन जाणे हे प्रथा नाही आहे. यार संगे चले आई लोक लक्ष कोटी वृंदावन यात्रा रे नाही परिपती. एवढे वृंदावनामध्ये एवढे हजारो लाखो लोक घेऊन जाणे हे चांगलं नाही पिलग्रिमेज. यद्यपि वस्तुत प्रभुर किचु नाही भय तथापि लौकिक लीला लोक चेष्टामय. चैतन्य महाप्रभू साक्षात कृष्ण आहे तरी आणि त्यांना कुठलं भय नाही तरी ते काय करतात सगळ्यांना शिकवण्यासाठी आपण आचार्य शिकायला ते काय म्हणतात एत बोली चरण वंदी गेला दोई जन प्रभुर सही ग्राम है ते चलित हेला मन. म्हणून चैतन्य महाप्रभू तो मन केलं की चला ठीक आहे इथून निघून जावं म्हणून त्यांनी पण ते रामकिल्ल्याचा त्याग केला. प्रती प्राते चली आईला प्रभू कनायर नटशाला देखील सकल तहा कृष्ण चरित्र लीला. आणि सकाळीच चैतन्य महाप्रभू तिथून त्यांनी प्रस्थान केलं आणि कनायर नटशाला इथे गेले आणि तिथे कृष्ण लीला सांगायला त्यांनी सुरुवात केली. आणि नंतर त्या लीलास्थळी कृष्णलीला सुरू होते. त्या रात्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामी यांची जी विनंती त्यावर विचार केला की त्यांनी आपण एवढे लोक घेऊन या वृंदावनला नाही जायला पाहिजे म्हणून त्यांनी काय विचार केला मी मथुरेला एवढा समूहदाय घेऊन गेलो तर तिथले लोक विचलित होते हे की नाही. जसं आपण पण 6000 लोक घेऊन गेलो तर काय होतं सगळे रोड ब्लॉक होतात म्हणजे एवढ्या बसेस तर ते लोक ॲक्च्युली चिडतात की हे कुठून आले हे एवढा सगळा पोल्युशन घेऊन नंतर ते हे प्लास्टिक वगैरे बेसिकली तेव्हाही ते तर मग ते म्हणणार की एवढे लोक घेऊन गेले तर तिथले लोक विचलित होते. एकाकी ऐवा किंवा संगे एक जन तबेसे शोभाय वृंदावने रगमन. एक तो मी एकटा जातो किंवा एखाद्याला घेऊन जातो सोबत तेव्हाच वृंदावन हे ला जाणे शोभते. म्हणून प्रभुपाद तात्पर्य लिहितात की यात्रा म्हणजे कमर्शियल पर्पजसाठी नाही द्यायला पाहिजे की यात्रेमध्ये धनवृद्धी होईल किंवा खूप समुदाय घेऊन न जाणे तर फक्त काय पाहिजे की भक्तीमध्ये प्रेरणा मिळेल भक्तीसाठी भक्ती प्रेरणा मिळेल म्हणून तीर्थस्थाने जातात. भक्ती करायला अजून उत्साह निर्माण हवा म्हणून तीर्थयात्रा करावी. बाकी इतरत्र कुठलाही त्यात उद्देश नसावा. त्यानंतर
आपले श्रीवास ठाकूर हे एकदा आपले चैतन्य महाप्रभूंना साक्षात कृष्ण म्हणून त्यांची स्तुती करायला लागतात. एक दिन श्रीवासादी यत भक्तगण महाप्रभुर गुण गाय्या करेन कीर्तन. सुनी भक्तगण एक हे सक्रोध वचने कृष्ण नाम गुण छाडी की कर कीर्तने. चैतन्य महाप्रभूंना क्रोध होतो की अरे कृष्ण कीर्तन सोडून तुम्ही माझं कीर्तन कशाला करता, माझ्या नावाचं गुणगान कशाला करता. औध्यात्य करीते हैला सभाकार मन स्वतंत्र हैया सवे नाश बे भुवन. सगळ्यांना त्यांनी खडकावून सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे उद्धटपणे वागले तर काय होईल आणि स्वतंत्र वागले तर सर्वत्र नाश होईल. तर स्वतंत्रता आणि उद्धट म्हणजे आदेशाचं पालन न करणे. जर काही काही वेळा लोक म्हणतात की आमचे गुरु सगळ्यात बेस्ट किंवा आमचे हे की नाही, तर हे नको. चैतन्य महाप्रभू तेच म्हणतात की फॉलो, मी जे सांगतो ते पालन करा, नाहीतर प्रभुपाद तात्पर्य लिहितात कसा पूर्ण जगात नाश होईल उद्धटपणे आणि स्वतंत्रपणे वागले तर. स्वतंत्र हय्या सबे नाश होईल, नाश नाशेबे भुवन, भुवन नाश होईल स्वतंत्र वागल्याने. तर काय त्याचं प्रभुपाद तात्पर्य लिहितात की कालांतराने हे झालं जसं बोलले चैतन्य महाप्रभू. आणि चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर 13 अपसंप्रदाय निर्माण झाले. आऊला बाऊला करता भाजा नेडा दरवेश शनी सहजिया सखी बेकी स्मार्त जात गोसाई अतिवादी चुडाधारी आणि गौरांग नागरी. हे काय सांगतात सगळे, आम्ही चैतन्य महाप्रभूंचे पंथातले पण सगळे काय आहेत, अपसंप्रदाय आहेत. एकाने एकही फॉलो करत नाही चैतन्य महाप्रभूंचे उपदेश. तर अशा प्रकारे तुम्ही हे नका करू. म्हणून बेसिकली यात सांगायचा उद्देश काय, चैतन्य महाप्रभू भक्तांना शिकवतात आहे की कशाप्रमाणे आपण मन जसं म्हणेल त्याप्रमाणे न वागू नये. नाही तो भक्तीचा उत्साह कमी होईल. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू यात आपल्याला शिकवतात आहे. ब्रह्मानंद त्यानंतर ब्रह्मानंद भारती इतर व्यक्तींना ते भेटतात. तर बेसिकली हा एक लीला आहे ती सांगायला हवी की ब्रह्मानंद भारती गुचाईला चरमांबर ऐमत लीला कैला छय विस्तार. ही एक लीला आहे ब्रह्मानंद भारती जे असे संन्यासी की ते संन्यास वेश म्हणजे डिअर स्किन घालून फिरायचे. संन्यास पहिले काय करायचे लोक, मृग वस्त्र घालायचे. तर याची लीला नंतर हे सांगतात आहे रविराज गोस्वामी. अशा प्रकारे काय केलं आहे, आई मत लीला कैला क्षय वस्त्र वत्सर. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी 6 वर्ष लीला केल्या आणि सगळ्यांना उपदेश दिले, शिक्षण केलेलं आणि स्वतः आनंद प्राप्त केला. हे तर कहिला मध्य लीला र सूत्रगण. ही मध्य लीलाचा सूत्रगण आहे म्हणजे सारांश आहे, त्याचा विस्तार पुढे येणार आहे. शेष द्वादश वत्सरे शून विवरण. आणि पुढील 12 वर्षाचं बाकी विवरण पण यात येणार. श्री रूप रघुनाथ पदे यार आश चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. अशा प्रकारे रूप आणि रघुनाथ यांच्या कृपेने मी कृष्णदास कविराज चैतन्य चरितामृत याचं वर्णन करतो. अशा प्रकारे हा पहिला अध्याय संपतो मध्य लिहिला. हरे कृष्ण.